मला वाटतं सर्वांचं जेवण झालं असेल आणि सगळ्यांनी रेसिपी फ्री जेवण गेले का? काही खात्री नाही, पण तुम्ही आकडेवारी त्यासाठी आता सांगितली तर मग आकडेवारी सांगितली तर बघून आता जेवण दोन घास कमी जातील. पण सतर्कता वाढली हे महत्वाचं आहे. हा सतर्कता वाढणं बरोबर गरजेचं आहे आणि ते बरोबर सगळ्यात तयार होणं गरजेचं आहे आणि ते रियालिटी आहे फॅक्ट. आणि बरोबर आहे ते बरोबर मास चळवळ म्हणून आपल्याला ते जे मध्ये आपण उत्पादन वाढीसाठी जे प्रमोट केलं होतं आताही वापर करायचा आहे, पण सेफ अँड ज्युडिशियस यूज महत्वाचा आहे. बरोबर तर तशा पद्धतीचं हे करण्यासाठी ही चळवळ आता युरोपियन देशापासून सुरुवात झाली आणि त्याचं अनुकरण आता हळूहळू सगळे देश करायला लागले. आणि युरोपियन युनियन काय असतं, सगळ्यात जास्त हेल्थ कॉन्शियस आहेत आणि मॅक्झिमम फळांचा भाजीपाल्यांचा वापर तिथं जास्त केला जातो डाएट कंट्रोल डाएटच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर चायना त्याचं सुरू केलंय, चायनाने सुरू केलंय, इंडोनेशियाने सुरू केलंय, रशियाने सुरू केलंय, सौदी अरेबियाने सुरू केलेलं आहे. आता हळूहळू एक एक देश त्याच्या पद्धतीने सुरू करायला लागलेत. म्हणून आता आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्या देशात सुद्धा एक कायदा आलेला आहे. आता बऱ्याच जणांना कल्पना नसेल, आपल्यामध्ये सुद्धा फूड सेफ्टी स्टँडर्ड ऍक्ट म्हणून कायदा आलेला आहे. त्या कायद्यामध्ये आपल्या देशातल्या ग्राहकाची सुद्धा MRL ठरवून दिलेले आहेत. त्या ह्या MRL पेक्षा जर तुमच्या भाजीपाल्यामध्ये जर प्रमाण जास्त असेल तर डोमेस्टिक मार्केटला सुद्धा तुमचा भाजीपाला तुम्हाला विकता येणार नाही. आणि आता आरोग्य विभागामार्फत ती सुद्धा मोहीम राबवली जाणार आहे. म्हणजेच काय, आपल्याला दोन्ही मार्केटसाठी ह्याचा वापर सेफ अँड ज्युडिशियस यूज करावा लागणार आहे. नाही तर जर एखाद्या हेल्थ इन्स्पेक्टरने नमुना घेतला या भागातला आणि त्यांनी डिक्लेअर केलं की या उत्पादित भाजीपाल्यामध्ये ह्याचा डोमेस्टिक MRL प्रमाणे जास्त आहे, त्या भागातल्या लोक भाजीपाला खाताना 10 वेळा विचार करतात. आणि तेच जर भाजीपाला त्यांनी जर सांगितलं की हा डोमेस्टिक MRL प्रमाणे पास आहे तर ग्राहक मागून खाते. तर अशा पद्धतीने आपल्याला वळणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये रेसिड्यूच्या संदर्भात जर ते MRL चे लेवल काही काही केमिकलची दरवर्षी कोडेक्स स्टँडर्डचे एक आहे आणि युरोपा म्हणून एक आहे युरोपियन युनियनची ऑर्गनायझेशन, ती MRL ठरवते. आणि ती ठरवल्यानंतर WTO मध्ये जी कमिटी आहे त्या कमिटी मार्फत नोटीस काढून सगळ्या देशाला कळवलं जातं MRL लेवल काय आहे. आता दरवर्षी अशी MRL लेवलची लिस्ट कळवली जाते. त्या MRL च्या आत आपल्याला एक्सपोर्ट करताना त्या मालाची हमी द्यावी लागते. आणि त्या पद्धतीने आज जर तुम्ही पाहिलं द्राक्षामध्ये जवळपास 190 औषधं ती MRL ची लिस्ट फायनल केलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण युरोपला हमी देतो. आणि जवळपास भाजीपाल्यामध्ये सुद्धा युरोपसाठी 180 औषधं आहेत, ज्यातले आपण वापरत नाही परंतु त्यांना हमी पाहिजे की ते यामध्ये नाही आहे किंवा असेल तरी बिलो MRL आहे. तर अशा पद्धतीने आता या वर्षी सांगलीमध्ये मिरज आणि जत या भागामध्ये काही शेतकरी एकत्रित येऊन रेसिड्यू फ्री झिरो लेवल रेसिड्यू द्राक्ष उत्पादन करण्यासाठीचा एक गट तयार झालेला आहे. गेल्या वर्षी मी सांगलीलाही गेलो होतो, तिथे एक आमच्या ग्रुपनी बोलवलं होतं. आता झिरो लेवल रेसिड्यू फ्री म्हणजे काय, की तुमचे जे औषधं आहेत माल आहे फळं आहे भाजीपाला आहे तपासल्यानंतर त्याच्यामध्ये मॅक्झिमम 3 पेक्षा जास्त डिटेक्ट व्हायला नाही पाहिजे औषधं केमिकल. आणि ते डिटेक्ट झालेले सुद्धा त्या बिलो MRL च्या आत असले पाहिजे. त्यांनी एक MRL ठरवून दिले स्वतःचे, त्याच्याखाली असेल तर त्याला झिरो लेवल समजायचं. तर तशा पद्धतीने आता ती ओळख निर्माण करणं चाललेलं आहे. जवळपास 300-400 शेतकरी एकत्रित आले आणि या वर्षी त्यांनी डोमेस्टिकमध्ये सुद्धा रेसिड्यू फ्री हा कन्सेप्ट NRC ने त्याचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस तयार करून दिलेला आहे, कशा प्रकारे मेंटेन करायचं. तर तसाच कन्सेप्ट आपल्याला भाजीपाल्यामध्ये सुद्धा करता येतो. तर व्हिजिटेबल रिसर्च सेंटर वाराणसी आहे तिथं देशातलं, त्याची वेबसाईट आहे व्हिजिटेबल वाराणसीचं. तिथं सगळे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस सगळ्या भाजीपाल्यांचे आहेत. इवन फार्मर पोर्टलवर जर गेला आणि तिथं तुम्ही सगळ्या भाजीपाल्यांचे बाजारपेठ चालून येते, म्हणजे बदलत्या ट्रेंडनुसार आपल्याला प्रोडक्शन सिस्टीममध्ये मार्केट ह्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता वरचेवर हे MRL बदल होण्याचे कारण काय आहे, ते ट्रायल घेतले जातात. मध्ये मी 2011 नेदरलँडला गेलो होतो, तिथं फूड लॅबमध्ये या सगळ्या प्रकारचे सॅम्पल आणून सगळ्या अँगलने स्टडी केले जातात. इवन ते आता नुसतं फळं भाजीपाल्याचं तपासत नाहीत, ॲनिमलचे सगळे पार्ट आणून ॲनिमलमध्ये सुद्धा कशा प्रकारचे रेसिड्यू आहे का हे सुद्धा तपासून ओके असेल तरच त्याचं ॲनिमल प्रॉडक्टचं प्रोसेसिंग करून ते मार्केटिंग केलं जातं. इथपर्यंत ते पोहोचलेले आहेत.
तर त्या अनुषंगाने आता आपल्याला सुद्धा इथून पुढे आजवर आपण पाहिलं आपल्यात रेसिस्टन्स आहे त्याला काही होत नाही, पण हळूहळू आता रेसिड्यूचं प्रमाण जर वाढत गेलं तर ते आजार जे म्हणतो आपण वेगळ्या प्रकारचे वाढण्याचं कारण ते एक मेजर आहे, त्यामध्ये पेस्टिसाइड रेसिड्यू आहे, त्यासाठी आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने सगळ्या भाजीपाल्याची सुद्धा MRL ठरून दिलेली आहे, त्याची लिस्ट आपल्याच्या वेबसाईटवर आहे किती MRL आहे. त्या MRLच्या आज जर तुमच्या आता डिटेल झालं तर ते खाण्यास धोका नाही आहे, पण त्याची लेवल मर्यादा त्या लेवलपेक्षा जर जास्त असेल मिलीग्राम पर केजी मध्ये मॅक्झिमम रेसिड्यू लेवल त्या केमिकलचं त्या मालात जर असेल तर तो घातक आहे खाण्यामध्ये. तर असं आज आपण पाहिलं तर आज आपल्या भाजीपाल्यामध्ये 10 ते 12 प्रकारचे पेस्टिसाइडचे रेसिड्यू अबो MRL आढळून येतात. आता एवढ्या प्रमाणात अबो MRL रेसिड्यू येत असेल तर आपोआप येतात का? म्हणजेच आपलं कुठंतरी प्लांट प्रोटेक्शन शेड्यूल किंवा पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आपण त्या पद्धतीने वापरत नाही. मग कुठल्या तरी केमिकलचा जास्त वापर करतो, त्या रिकमेंड नसलेल्या औषधांचा वापर करतो आणि मग ते रेसिड्यू राहतो आणि त्या पद्धतीने हे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि हे काय रेसिड्यू किती वॉशिंग केलं तर जाणार नाहीत. बरेचसे इन्सेक्टिसाइड्स आहेत, सिस्टमिक नेचर आहेत, ते प्लांट मध्ये प्रॉडक्ट मध्ये ऑब्सॉर्ब केले जातात आणि ते लवकर निघत नाहीत. आणि मग त्याचा रेसिड्यू मोरली हळूहळू काही केमिकल असे आहेत की बॉडीमध्ये अक्युमुलेट होत राहतात. एकदा खाल्याने काही होत नाही, सतत खाण्यात आलं तर ते सतत खाण्यात आल्यानंतर 5 वर्षांनी त्याचे सिमटम दिसतात. 5 वर्षांनी आता मध्ये एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मुंबईला तुम्ही कधी गेला असाल कल्याण डोंबिवली रेल्वे ट्रॅकला ते भाजी घेतात, भेंडी पालक हिरवीगार डार्क एकदम चांगली आहे पण सगळ्यात डेंजर भाजी आहे. त्याचं अनालिसिस केलं त्यामध्ये पेस्टिसाइड रेसिड्यू आढळून आलं नाही. काय आढळून आलं? हेवी मेटल लीड आणि आर्सिनेट. आणि ते पेस्टिसाइड पेक्षा 10 पट विषारी आहे, लो पॉइजनिंग आहे आणि त्यामुळे 100% कॅन्सर होतो सिद्ध झालेलं आहे. आता त्या भाज्यामध्ये हेवी मेटलचं प्रमाण वाढण्याचं कारण काय? कारण सगळा पोल्युटेड इंडस्ट्रीयल वेस्ट वॉटर त्या रेल्वे ट्रॅक त्या भाज्याला फार्मला ते वापरत होते. आता खाणाऱ्याला हे माहित आहे का? काहीच माहित नाही, तो खुश आहे भाजी पाहून. म्हणजेच आता इंटरनल क्वालिटी हा फार महत्वाचा इश्यू आहे. म्हणून ते टेस्टिबिलिटी फार्म ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन हे सगळ्या गोष्टीचं बॅक रेकॉर्ड सगळ्या क्लीननेस या सगळ्या गोष्टी काय या लागल्यात याचं कारण ते आहे. आणि म्हणून या अँगलने आता ही एक चळवळ सुरू झाली आरोग्याच्या दृष्टिकोनातून फूडची. म्हणून आता इथून पुढे खरा फूडला फ्रेश फूड असो प्रोसेस फूड असो तिथं सेफ्टी सॅनिटेशन टेस्टिबिलिटी हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये ह्याच्यावर जर आपल्याला मात करायचं झालं तर PHI आता सगळ्याला माहीत असणं गरजेचं आहे. PHI जसं आज द्राक्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला माहित आहे PHI पोस्ट हार्वेस्ट इंटरवल. फवारणी केल्यानंतर त्याचा अंश त्या मालाचा किती दिवस त्या पिकामध्ये राहू शकतो याचा स्टडी केलेला आहे. असा स्टडी केलेला केमिकल असेल तर तो लेबल क्लेम म्हटलं जातं. म्हणून लेबल क्लेमची यादी मागाशी मी सांगितली CIBRC वेबसाईटवर आहे. आता लेटेस्ट June 2020 सुद्धा यादी टाकलेली आहे आणि ती यादी प्रत्येकाने डाउनलोड करा. नसेल तर मी ग्रुपवर टाकतो. तुम्ही आता मला ग्रुपही तयार केलेला आहे, त्या ग्रुपवरही तुम्हाला ही सगळी यादी टाकतो. त्यातून सॉर्टिंगही केलं पाहिजे. तिथं त्यांनी केमिकल वाईज केलेले आहे की आता फंजीसाइड असेल तर फंजीसाइड प्रत्येक पिकासाठी केलेलं आहे, पण आपण एक पीक घ्यायचं त्या पिकासाठी लेबल क्लेम कोणता आहे त्याचा ऑफसेट काढला रेडी रेकनर तयार केलं कधी कोणाला त्यापासून सांगता येते. मग PHI प्रमाणे आपलं शेड्यूल ठरवायचं कशा प्रकारे. तर असा व्यावसायिक सल्ला आता शेतकऱ्याला सांगता आला पाहिजे. आपल्याला त्याचा रिझल्टही मिळालं पाहिजे त्याला आणि त्याचं रेसिड्यू प्रमाण कमी राहिलं पाहिजे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून त्याला व्यावसायिक सल्ला म्हणतो आपण. ह्या पद्धतीने करणं गरजेचं. आज व्यावसायिक सल्ला देणारे बरेच इंडस्ट्रीमधले लोक आहेत पण तो सल्ला काय देतात? त्याच्या ज्या प्रोडक्टमध्ये त्याला मार्जिन जास्त आहे ते वापरायला लावतात, ते रेसिड्यूचं काही बघत नाहीत. मग तिथं धोका शेतकऱ्यांना जास्त होतो आणि त्या भागातल्या ग्राहकाला होतो. आपल्याला दोघांचाही विचार करायचा आहे, उत्पादकाचाही करायचा आहे आणि ग्राहकाचाही करायचा आहे. आणि म्हणून दोघांच्या संदर्भात ह्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने काही काही केमिकलचं तुम्ही जर पाहिलं की कशा प्रकारचं इथं भाजीपाल्याचं दिलेलं आहे इमॅडोक्लोपीड की साधारणतः त्याचं पिरियड जर डोस आहे ती भेंडी 3.5 ml पर 28 लिटर डेजला एक फवारणी करणं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम तिथं इश्यू दिलेलं आहे. हे सगळ्या केमिकलचा डोस पर हेक्टर किती वापरायचं? साधारणतः 100 ग्रॅम मेंडोक्लोपीड आणि भेंडीसाठी 3 ग्रॅम त्या पिकाप्रमाणे दिलेले आहे. तशा पद्धतीने त्याचा वापर त्या केला तर इमॅडोक्लोपीड हे रेड ट्रायंगल औषध आहे. औषध चांगलं आहे
पण एक्सरे जर वापरला तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर सगळं फिप्रोनील आहे सगळ्या ह्या पीएचआय प्रमाणे इंटरवेल किती दिलेलं आहे ते दिलेलं आहे याच्यामध्ये. आता सल्फर आहे, सल्फर मध्ये खूप हायर साईड आहे, सेफ्टी आहे, पण तरी परंतु जास्त वापरायची गरज नाही. तर हे पोमोग्रेनेट्स आहेत तुम्हाला ह्याच्यात घेतं. आता ह्याच्यामध्ये आता काही काही कंट्री निहाय एमआरएल ठरवून दिलेले आहेत त्याच्या देशामध्ये, त्यांनी सर्वे केला, स्टडी केला. जसं आपल्या देशातले आपले एमआरएल आपल्या ठरवून दिलेलं आहे एफएसआय प्रमाणे, तसं रशियाचे एमआरएल ठरलेले आहेत, युरोपचे ठरलेले आहेत. तर त्या आपण जर युरोपचे एमआरएल प्रमाणे जर काम केलं तर आपला प्रॉडक्ट कुठेही चालू शकतो. युरोपच्या पद्धतीने जर आपण तयारी केली प्रोडक्शनची तर तुमचा माल कुठेही चालू शकतो. बाकीचे जर कमी आहे, इंडियात तर 100% चालू शकतो, कारण आपल्या इथे फक्त 10 ते 12 औषधांची लिस्ट दिलेली आहे एमआरएल, तेच युरोपला 180 आहे. आपण जर युरोपच्या नॉर्म प्रमाणे जर उत्पादन केलं तर तो प्रॉडक्ट कुठल्याही मार्केटमध्ये चालू शकतो, रशियाला चालू शकतो, सगळीकडे चालू शकतो. सौदी अरेबियाने आता सुरू केले, मेजर भाजीपाला आपला सौदी अरेबियाला जातो, ते सुद्धा हेल्थ कॉन्शियस झाले जातात. ते म्हणे आम्हाला रेशोडे फ्री भाजीपाला द्या, हे औषध फ्री पाहिजे आणि त्याला ते प्रीमियम द्या. म्हणजे हळूहळू एका बाजूने मार्केट खुले झालेले आहे, दुसऱ्या बाजूने रिस्ट्रिक्शन यायला लागले. कोणत्या कारणासाठी यायला लागले? क्वारंटाईन आणि पेस्टसाईड रेशोड्यू. म्हणून आता आपल्याला आपलं जे आजचं स्टेटस आहे एक्सपोर्टचं जे टिकून ठेवायचं झालं तर ह्या पद्धतीने आपल्याला स्विचवर होणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला मागे टाकून इतर राज्य पुढे जातील. तर ह्या अँगलने जर तुम्ही पाहिलं तर ह्या मेजर व्हिजिटेबल पेस्ट इन्सिडन्स कसा आहे, कशा प्रकारे शेतकऱ्याला गाईड करायचं, तर ह्या अनुषंगाने थोडं जर तुम्ही पाहिलं पेस्ट अँड डिशीज, प्रत्येक पिकाचे पेस्ट अँड डिशीज ठरलेले आहेत, कोणत्या भागात कमी आहेत, कोणत्या भागात जास्त आहेत, त्याचं प्रत्येक किडीचं लाईफ सायकल. आता काही ठिकाणी निमॅटोडचा प्रॉब्लेम आहे, ते पाहिलं पाहिजे, निमॅटोड ट्रीटमेंट त्याला गाईड केली पाहिजे, कारण वरून तर काही दिसत नाही, झाड तर मरायला लागते. पण जेव्हा तुम्ही झाड उकडून पाहाल त्या झाडाच्या रूटवर गाठी दिसतील आणि त्याचं सॅम्पल सॉइल टेस्टिंग. म्हणून आज प्रत्येक शेतकऱ्यानं त्या भागात जर निमॅटोडचा प्रॉब्लेम असेल उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला सॉइल सॅम्पलमध्ये निमॅटोड सुद्धा चेक करायला लावा. जर त्या भागात निमॅटोडचा प्रॉब्लेम असेल तर ट्रीटमेंट ते करता येते, ते करणं गरजेचं आहे. म्हणजे ते पुढे उत्पादन झाल्यानंतर त्या पिकाचं नुकसान होऊ नये, आल्यावर तर काहीच करता येत नाही, ते करणं गरजेचं आहे. काही व्हायरल डिसीजेस आहेत, व्हायरसची ट्रीटमेंट महत्वाची आहे, किंवा डिसीज फ्री सीड घेणं गरजेचं आहे, त्याला ससेप्टेबल असं संदर्भातचं. लिप स्पॉट आहे, नंतर जासीड आहे, आपिड्स आहे, मिलीबग आहे, रेड स्पायडर माईट आहे, याचा लाईफ सायकल प्रमाणे व्हाईट फ्लाय आहे. आता बदलत्या वातावरणानुसार केव्हा त्याचा आउटब्रेक होतो, मग ते आजूबाजूला जर काही शेतकरी शेतावर आला असेल आणि हे शेतकरी काळजी घेत असेल तिथं त्यांनी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. म्हणजे शेजारी सुद्धा जर इन्सिडन्स असेल, आणि आज आपण पाहतो आपल्याकडे या तिन्ही जिल्ह्यामध्ये वर्षभर कोणतं ना कोणतं तर पीक चालूच आहे, पाण्याची सोय व्हायला लागल्यामुळे पीक क्रॉपिंग पॅटर्न बदलत चाललेलं आहे आणि वर्षभर पिकाचं रोटेशन आहे, त्यामुळं किडीचं लाईफ सायकल ब्रेकच होत नाही. या पिकाहून त्या पिकावर, त्या पिकाहून या पिकावर, मग शेवटी आलं की त्या स्टेजला तो त्याला कॅप्चर करतो. म्हणून तिथं जिथं जे धोका आहे त्या धोक्याप्रमाणे आपले प्लांट प्रोटेक्शनचे पॉलिसी तयार, प्लॅन तयार करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस काय होते, शेतकरी इन्सिडन्स आला हेवी की मग तो विचारतो साहेब काय वापरायला पाहिजे, मग तो सांगतो हा स्ट्रॉंग वापरा, ती स्टेज नाही आहे. अर्ली स्टेज मध्येच हे केमिकल काम करतात आणि क्वालिटी मेंटेन राहते फळांची भाजीपाल्याची. इन्फेस्टेशन झाल्यावर अर्ध माल जर खराब झाला तर काहीच उपयोग होणार नाही. आणि म्हणून ह्या पद्धतीने ह्या सगळ्याचं किडीचं लाईफ सायकलचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस किंवा आयपीएम पॅकेजेस तयार आहेत विथ चित्रासहित. तुम्हाला कोणत्या पिकाचं पाहिजे असेल त्या पिकाचं त्या ग्रुपवर टाकेल, स्वचित्र आहे सगळ्या केमिकल मेकॅनिकल कल्चरल सगळ्या प्रॅक्टिसेस कशा ओळखायचे, लाईफ सायकल काय, ड्युरिटी कंट्रोल काय करायचं, हे सगळं त्यातून एक आपला एक प्लॅन तयार करायचं जास्त आणि त्या पिकाच्या संदर्भात आपल्याला गाईड करता आला पाहिजे. आपण टेक्निकल पर्सन आहोत, टेक्निकलचं नॉलेजचा उपयोग बिझनेस मॉडेलच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला गाईड करणे, त्याचा तुमचा सल्ला ऐकून त्याचा रिझल्ट त्याला मिळणे, त्याचा खर्च कमी होऊन त्याला क्वालिटी मिळणे, या पद्धतीने आता आपल्याला मार्गदर्शन या नॉलेजचा उपयोग घेऊन करायचा आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं आता हे प्रत्येक किडीचं जास्ती घेतलं तुम्ही, कारण त्याचे स्टेजेस अवस्था आहेत, एक हे आहे निम्प आहे, प्युपा आहे, अडल्ट आहे, आणि ते अडल्ट पुन्हा अजून लाईफ सायकल पूर्ण करते त्या पद्धतीने. तर ह्या कुठल्या स्टेजला कंट्रोल करता आलं पाहिजे, एक आणि लार्वा स्टेज, त्या स्टेजमध्ये विशेषतः एक, मग ती केव्हा होते कसं ओळखायचं, मग ज्यावेळेस फील्डवर जाईल तर त्यांनी सर्वे रॅन्डमली प्लांट सर्वे करणे, त्याला आपण बिलो ईटीएल लेवल म्हणतो. ईटीएल लेवलच्या वर जर इन्सिडन्स असेल तर मास प्लांट प्रोडक्शन कॅम्पेन घेऊन कंट्रोल करणे,
डिटेल लेवलच्या आत असेल तर जिथं जिथे इन्सिडन्स करून बघून हळूहळू त्याप्रमाणे स्टे घेणे, प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल घेणे, किंवा रेग्युलर आपला जो शेड्यूल ठरलेला शेड्यूल प्रमाणे जर आपण काळजी घेतली तर चांगल्या प्रकारे किडीचं कंट्रोल करू शकतो. पण जेव्हा एखाद्या आजूबाजूला आउटब्रेक झाला तर तिथं स्पेसिफिक तुम्हाला प्रिकॉशन घेऊन कंट्रोल या किडीचं करणं गरजेचं. मग तुम्हाला मेकॅनिकल आहे, ट्रॅप लावणे, स्टिकी ट्रॅप लावणे, सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या माध्यमातून आपण त्याचं इन्सिडन्स कमी करू शकतो. हा एक आपला त्या पद्धतीने शेतकऱ्याला गाईड करणं गरजेचं आहे. हे थ्रिप्स आहे, थ्रिप्सचा इन्सिडन्स सुद्धा, आणि फेवरेबल अटमॉस्फिअर मिळालं की ह्या किडीचा आउटब्रेक होतो. मग तो आउटब्रेक आपल्या शेतामध्ये पिकामध्ये येऊ नये म्हणून आपल्याला सतर्क राहणं गरजेचं. जसं आता मध्ये बघा टोळधाड आली, टोळधाड आली पाकिस्तानातून, राजस्थान आली, राजस्थानातून पार MP मध्ये गेली, MP मधून नागपूरकडे आली. मग त्या ठिकाणी काय होतं, सतर्कताच महत्वाची होती. त्याचं डायव्हर्ट करणे, अवेअरने एक सगळ्या गावांनी एकत्रित येऊन आवाज वाढवणे, मोहीम घेणे, आणि फारच मोठ्या असतो स्प्रे कॅम्पेन घेणे, तर हे केल्यामुळे ते कंट्रोल झालं. ते जर केलं नसतं कंट्रोलमध्ये आलं नसतं. तर हे जे आउटब्रेक ते त्याला तर आउटब्रेकच त्याला कंट्रोल करणं गरजेचं. तशा पद्धतीचे वातावरणामुळे ह्या किडीचा सुद्धा आउटब्रेक स्टेज पर्यंत येऊच नाही दिलं पाहिजे. आणि म्हणून क्विक क्लोज मॉनिटरिंग, इन्स्पेक्शन हे करणे. आणि आज आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून शेतावर गेला 10-12 रॅन्डम झाडाचे पानाचे फोटो घ्यायचे, क्लोज घ्यायचे, बघायचे सिम्पटम्स काय, नसेल तर एक्सपर्टला पाठवायचे, व अशा प्रकारचं आहे आहे का काही. आणि एक प्रत्येक शेतकऱ्याने मित्र म्हणतो, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी मॅग्निफाईंग लेन्स ठेवायला पाहिजे, चांगल्या प्रकारचं मॅग्निफाईंग लेन्स नव्हे, एक स्वतः पॅकेज लेन्स ठेवलं पाहिजे. गेल्यानंतर बघता आलं पाहिजे आपल्याला कोणता इन्सिडन्स आहे का, आणि त्या स्टेजमध्ये जर तुम्ही मॅग्निफाय केला तर कंट्रोल केला तर पुढचं होणारं इन्फेक्शन वाढवायचं कंट्रोल करू शकतो. ह्या अँगलने सुद्धा आता आपल्याला बघणं गरजेचं आहे. आपिर्स आहे, मावा, आता ह्याचा प्रादुर्भाव हिवाळ्यामध्ये जास्त होतो, नबी पिकावर तर फारच होतो. तरी मग ते तर डायरेक्ट पिल्लाला जल मध्ये येते, आणि झाडाजवळ थोडं दुर्लक्ष झालं, 2 दिवस जरी दुर्लक्ष झालं की ते सगळं पूर्ण पीक त्यात हे जाते, आणि त्या स्टेजमध्ये आपलं नुकसानच होऊन जाते. तर ते होणं गरजेचं आहे. व्हाईट फ्लाय ही अशी आहे की ते वरून तर पान चांगलं दिसते, पानाच्या खाली पाहिलं की सगळी अंड्याची अशी चेन दिसते, पांढरी 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 गुंतलेली, आणि 2-3 दिवसामध्ये ती इतकी तयार होतात, सगळे परत तयार झालं की अजून सगळ्या पानाखाली सुरू होते, नुसतं पांढरं पांढरं सगळं पानच पांढरं होऊन जाते. ती स्टेज काय कंट्रोल करायची नाहीये. तर तशा पद्धतीचं हे सगळं प्रत्येक किडीच्या लाईफ सायकल प्रमाणे अधिकाऱ्यांनी एकेका किडीवर मास्टर झालं पाहिजे. त्याचं सगळ्या प्रकारचे कसं कंट्रोल करता येईल, शेतकऱ्याला वेगळ्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये कमी खर्चामध्ये कंट्रोल करण्याचं ज्ञान आत्मसात करून त्याला गाईड करणे, आज सगळ्या प्रकारची माहिती आहे. तर तशा अँगलने आपल्याला करणं आहे. शूट अँड फ्रूट बोरर हे तर डायरेक्ट एक लेंगच करते फळामध्ये, आणि वरून तर दिसत नाही, आतमध्ये कापलं की आतमध्ये लार्वा दिसतो आणि सगळं आतमध्ये खात राहते. तर हे सगळे प्रत्येकाची नेचर ऑफ मोड ऑफ डॅमेज, त्याची सायकल हे वेगवेगळे आहे, ते त्या भागामध्ये येऊ नये म्हणून त्याला प्रिव्हेंटिव्ह करणे, फेरोमोन ट्रॅपचा वापर करणे, स्टिकी ट्रॅपचा वापर करणे, प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल करणे, ही सगळ्या गोष्टीचा जर प्लॅन केला तर ह्या भाजीपाल्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. बोरर आहे हे या पद्धतीने, तर ही ह्या बोररचा सुद्धा अटॅक येऊ नये. आणि विशेषतः जेव्हा पिकं घेतली जातात आणि ते लास्ट भेंडी यायला लागते त्यावेळेस त्याचा आधी येत नाही कीड, त्यावेळेस भेंडी येते आज इमर झाली की मग त्या सकुडण भेंडीमध्ये ते एगलेंग करते आणि मग ते वरून तर काही दिसत नाही. म्हणून कधी कधी रॅन्डम 1-2 भेंडी कट करून बघ एकामध्ये, आणि मग तुम्हाला दिसलं की मग समजायचं की ह्या भागामध्ये त्याचा इन्स्टन्स वाढतोय, मग त्याचं कॅम्पेन घेणे. तशा अँगलने रेड स्पायडर माईट सुद्धा आता टोमॅटोमध्ये आणि बऱ्याच पिकामध्ये हा वाढायला लागलेला आहे, त्याचाही कंट्रोल आपल्याला करणार नाही तर फारच मोठ्या प्रमाणात नुकसान येतं. एक आहे की आउटब्रेक झाला की सगळं पिकाचं नुकसान फर्स्ट करते, काहीच राहत नाही. आणि ते आउटब्रेक होऊ नये अर्ली स्टेजमध्ये जर आपण क्लोज मॉनिटरिंग हे केलं तर त्याचं चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतो. मिलीबग, मिलीबग तर हे आलं की बऱ्याच शेजात दुर्लक्ष, ही स्टेज हे शेवटची स्टेज आहे जे डिस्ट्रॉय करायची स्टेज आहे, ज्यातून काही उत्पन्न येत नाही, ही स्टेज कंट्रोल करायची स्टेज नाहीये. आज आपण पाहतो जवळपास जर कुठं तुमच्याकडे बदामाचं झाड असेल जवळपास लावलेलं आणि त्याच्यावर जर हेवी इन्फेस्टेशन असेल तर ते इकडे येऊ शकते. पेरूच्या झाडावर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा अटॅक येतो, सीताफळाच्या झाडावर येतो. जवळपास जर सीताफळाची पेरूची बाग असेल तर तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण ते पक्षाद्वारे कशाद्वारे तरी ते आपल्या शेतापर्यंत येऊ शकते आणि आपलं नुकसान होऊ शकते. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी धोके, आजूबाजूला सर्वे, हे फार महत्वाचं आहे, सायंटिफिक आहे हे सगळं. या अँगलने करणे, गाईड करणे, त्यावर कंट्रोल मेजर लेबल क्लेम प्रमाणे हे करणे. लिस्ट स्पॉट आहेत डिशीजच्या संदर्भात काळजी घेणे, नंतर फ्युजरियम विल्स आहे, मर रोग म्हणतो आपण,
तर ते मनरोगाला शील्ड ट्रीटमेंट फार महत्वाची आहे, ती करता आली पाहिजे शील्डला अगोदर. शील्ड ट्रीटमेंट पासून जर काळजी घेतली, जसं आपण व्हॅक्सिनेशनचा वापर करतो तसं हे शील्ड ट्रीटमेंट फार महत्वाची आहे. कारण ह्या रोगाचा प्रादुर्भाव आल्यानंतर याला कंट्रोल मेजरच नाही, काही नुकसान म्हणजे नुकसानच. त्या पद्धतीने त्या अँगलने तिथं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. पावडरी मिल्ड्यू हे साधारणतः लिपी व्हेजिटेबलवर जास्त प्रमाणात येतो, वेलवर्गीय पिकावर तर याचा प्रादुर्भाव जास्त येतो. आणि एकदा आला की झपाट्याने 2 दिवसात सगळं पानच पानं सगळे पांढरे पांढरे दिसायला लागतो तुम्हाला. म्हणून हे इनिशियल स्टेज मध्ये त्याचे सिमटम्स ओळखता आले पाहिजे. त्याचे एंट्री स्टेजचे कसे सिमटम्स आहेत त्याचे फोटोग्राफ आपल्याकडे पाहिजेत मोबाईलमध्ये. पाहिल्यानंतर हेच आहेत का बघणे, त्याप्रमाणे काळजी घेणे, कंट्रोल मेजर करणे. आता हे सगळं अशा पद्धतीने पेस्ट अँड डिसीजच कंट्रोल केमिकल का वापरावं लागतं आपल्याला ह्याचं कंट्रोल करण्यासाठी. आता कंट्रोल करण्यासाठी जर आपण प्रिव्हेंटिव्ह कंट्रोलवर जोर दिला तर आपण चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करू शकतो. आणि म्हणूनच आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी या अँगलने आता शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्यासाठी पेसिबिलिटीच्या दृष्टिकोनातून एज्युकेट करण्यासाठी फार्म रजिस्ट्रेशन करून, रजिस्ट्रेशन कायसाठी करतोय आपण, याच कामासाठी करतोय. रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे टार्गेटेड शेतकऱ्याला स्पेसिफिक गाईड करून त्याच्याचं उत्पादन चांगल्या दर्जाचं वाढवणं गरजेचं. आज सगळे शेतकरी घेतात, सगळ्याला आपल्याला तसं पूर्ण कव्हर करणं शक्य नाही. मग टार्गेटेड शेतकरी रजिस्ट्रेशन करायचं, जे रजिस्टर करतात शेतकऱ्यांना आधी त्यात गाईड करणे, त्याचं पाहून पुढे अजून जास्तीत जास्त शेतकरी या सिस्टीममध्ये यावं म्हणून आपण नियोजन करतोय. आणि त्या अनुषंगाने दरवर्षी आपण असं कॅम्पेन घेतो. या वर्षी सुद्धा या सीझनचा आपण गाईडलाईन इश्यू केलेले आहेत. या वर्षीचं ट्रेसिबिलिटीमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण गेल्या वर्षी वर्षभरामध्ये सगळ्या नेटचं मिळून 55,000 शेतकऱ्याची नोंदणी केली होती. या वर्षी आपण आता ह्या सीझनला 2020-21 200,000 टार्गेट ठेवलंय राज्याचं. आज ही सिस्टीम सगळी ट्रेसिबिलिटी पूर्ण 34 जिल्ह्याला लागू आहे आणि एरियाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला टार्गेट दिलेलं आहे. तेवढ्या तुमच्याकडे एवढं क्षेत्र आहे ना, कमीत कमी 50-30% तरी तुम्ही ट्रेसिबिलिटीमध्ये आणा. आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला साधारणतः 2-3 वर्षामध्ये 10,00,000 हेक्टर आपल्याला या ट्रेसिबिलिटीमध्ये आणायचं. आणि एखादं गाव, एखादा तालुका 100% त्या भागाचं पिकाचं रजिस्ट्रेशनमध्ये आला तर तो गाव, तो एरिया आपल्याला डिक्लेअर करायचा आहे की हा रेशोडी फ्री उत्पादन करणारा क्लस्टर किंवा तालुका. आणि त्या पद्धतीने त्याची ओळख आपल्याला करायची आहे. जसं आज सांगलीमध्ये 300 शेतकरी एकत्रित येऊन 0 लेवल रेशोडी तयार करण्यासाठी 100% रेशोडीच्या संदर्भात रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तसे आता हे नवीन नवीन कन्सेप्ट जर केली तर मग तिची ओळख तयार झाल्यानंतर त्या भागाच्या मालाला किंवा त्यापासून बेदाना तयार कर, बेदानाची सुद्धा गुणवत्ता वाढते त्यामुळे. तर अशा पद्धतीने आपण एक कॅम्पेन स्टेट गव्हर्नमेंट याच्यामध्ये बराचसा पुढाकार घेतलेला आहे. आणि त्यासाठी एक ट्रेसिबिलिटी नेट, ट्रेसिबिलिटी काय आहे, एक IT टूल आहे. एक आता बघा आपण सगळीकडे IT वापर, आजही आपण आज घरी बसून, तुम्ही घरी बसून, मी माझं घरी बसून आज एक्सचेंज ऑफ नॉलेज करतोय केवळ IT तंत्रज्ञानाच्या वापरामुळे. नाहीतर पूर्वी तिथं येणे, सगळे एकत्रित येणे, इतका वेळ देणे सोयीचं, त्यापेक्षा हा माध्यम इतका उपयोगी झाला आहे. तोच असाच माध्यम आपण शेतीमध्ये आज ट्रेसिबिलिटीमध्ये जेवढे स्टेक होल्डर काम करतात त्याच्यामध्ये सगळ्यांना एकत्रित आणून त्या सिस्टीमद्वारे मॉनिटरिंग करणारी सिस्टीम म्हणजे ट्रेसिबिलिटी नेट. त्यामध्ये उत्पादक आहे, कृषी विभाग आहे, अपेडा आहे, निर्यातदार आहे, लॅबोरेटरी आहे, सगळे स्टेक होल्डर जे जे संबंधित आहेत एक्सपोर्टमध्ये सगळ्यांना लिंक केलेले आहे आणि प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या ठरवून दिलेल्या आहेत. त्याद्वारे त्यांनी काम करून पुढे जाणे, त्याशिवाय सिस्टीमच पुढे जाऊ देत नाही. मग आता कोणकोणते नेट आहेत, आज आपण जर पाहिलं आपल्याची वेबसाईट, तुम्ही आता रोज जरी तुम्ही 10 मिनिटं जरी आपल्याची वेबसाईट पाहिली तर तुम्हाला इथं बसल्या जागी सगळी माहिती मिळते. आज जर तुम्ही आपल्याच्या वेबसाईटवर गेला तिथं व्हेजनेट आहे, ओकरा आहे, ओकरा व्हेजनेटला टिक केला की व्हेजनेटमध्ये MIS रिपोर्टला गेला की आजच्या तारखेला तुम्हाला तिथं दिसेल किती रजिस्ट्रेशन झालेलं आहे बागांचं. तिथं तुम्हाला स्टेट वाईज मिळेल, भाजीपाला वाईज मिळेल, जिल्हा वाईज मिळेल, तालुका वाईज मिळेल आणि व्हिलेज वाईज मिळेल. मग आता पहिलं काम तुम्ही काय करायचं, त्या व्हेजनेटमध्ये गेला, डिरेक्टरीमध्ये गेला की माझ्या गावातले किती शेतकरी, माझ्या कार्यक्षेत्रातले किती शेतकरी आज यामध्ये रजिस्टर झालेले आहेत का. तुम्हाला माहीत नसेल ती माहिती मिळेल, नसेल तर मला किती टार्गेट आहे, 10 शेतकरी करायचं आहे, 10 शेतकरी करा, तुमची ओळख तयार होती या गावात. आणि ह्या डाटाबेसचा वापर आता चांगल्या पद्धतीने मार्केटिंगसाठी केला जाणार आहे. आता बरेचसे आम्हाला ही जी सप्लाय करणारी चेन आहे, साहेब आम्हाला चांगले निरेशन उत्पादन रेशोडी फ्री करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी द्या. मी तर त्यांना सांगतो हे यादी मी डाऊनलोड करू, हे घ्या यादी, एवढे शेतकरी आहेत, त्यांना संपर्क साधा, याचा मोबाईल नंबर आहे,
डायरेक्ट त्यांना लिंक व्हायला लागलं. हे तरी काम आपण सुरुवात करून दिलं पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या भागात शेतकऱ्याला एक्सपोजर द्यायचं काम आपण करायचं आहे. मग हळूहळू पुढची स्टेप मग त्याला लिंक करणे, या सगळे पर्याय याच्यामध्ये करता येईल. म्हणून आज आपल्याकडे पी नट आहे, ग्रेप नेट आहे, अनार नेट आहे, मँगो नेट आहे, व्हेज नेट आहे, मीट नेट आहे मटणासाठी, ट्रेस नेट ऑर्गॅनिकसाठी, ऑरेंज नेट सुद्धा आहे संत्रा मोसंबी लिंबूसाठी, बिटल वाईन नेट आहे, बासमती नेट आहे. आज 10 नेट आहेत. आणि आता लवकरच बनाना नेट येते. बनाना नेटमध्ये सुद्धा हे सगळे शेतकरी एकत्रित आणून आयडेंटिफाय करणे आणि त्याला कॉन्सन्ट्रेट करून गाईड करणे ह्या कन्सेप्ट सुधारले. आणि म्हणून आता आपल्याला प्रत्येकाला, आज तुम्ही जर पाहिलं सांगलीमध्ये आणि साताऱ्यामध्ये बऱ्यापैकी नोंदणी झालेली आहे, पण कोल्हापूर जिल्हा अजून मागे आहे. पण व्हेजिटेबलमध्ये तिथं खूप वाव आहे करण्यासंदर्भात, कारण फळाचं तिथं उत्पादन नाही पण व्हेजिटेबलचं आहे. पण व्हेजिटेबलमध्ये कोल्हापूरने जर पुढाकार घेतला तर त्याचा खूप चांगल्या प्रकारे येतं. आजचं जर तुम्ही पाहिलं, हे 11 ग्रेप नेट, द्राक्ष, अनार नेट, मँगो नेट, व्हेज नेट, सिट्रस नेट, बिटल नेट, सगळ्याचा डाटा बेस वेबसाईटवर तुम्हाला MIS रिपोर्ट बघायला मिळतो. बसला जाईल कन्सल्टेटिव्ह इन्फॉर्मेशन मिळते. डिस्ट्रिक्ट वाईज केलं तर डिस्ट्रिक्ट वाईजही कळते. आणि ह्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की साहेब ह्याच्यामध्ये अजून असा बदल करून आम्हाला माहिती पाहिजे, ते जर तुम्ही फीडबॅक दिला तर आम्ही आपल्याला सांगून तोही तुम्हाला इझिली माहिती कशी मिळेल ते करून देऊ. म्हणजे जोपर्यंत तुमची गरज लक्षात येणार नाही तोपर्यंत मॉडिफाय होणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने करत जातो. म्हणून आता बनाना नेटही प्रपोज केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने सुरुवात ही केव्हा झाली, एक्सपोर्टसाठी झाली. आता आपण एक्सपोर्ट बरोबर डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा ह्या नेटचा वापर करतोय. आणि ह्या नेटमधून उत्पादित शेतकऱ्यांना एक वेगळा दर्जा मिळतोय. आणि त्या मदतीने त्यांनी आता रेसिड्यू फ्री म्हणून विक्री करण्यासाठी, इतर राज्यामध्ये विक्री करण्यासाठी त्याचा नोंदणी प्रमाणपत्राचा प्रमाण त्याचा उपयोग त्याला करून दिला जावा. आणि म्हणून आज आपण पाहतोय, आज व्हेज नेटमध्ये सुरुवात केली भेंडी आणि मिरचीपासून, आज 14 भाजीपाल्याची यादी त्यात टाकलेली आहे. अजून तुम्हाला वाटले की साहेब ह्याच्यामध्ये आमच्या भागात ही भाजी प्रमुख आहे, याचं आम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, हे त्यात ऍड करू. किंवा ह्या ज्या भाजीपाला तुम्हाला व्हरायटी तुम्हाला स्पेसिफिक असतील तर व्हरायटी वाईज त्यात नोंद करायची सोय आहे. त्याच्यात तुम्ही सांगितलं हे व्हरायटी नाही ऍड करा, ही व्हरायटी ऍड करून देऊ आपण. म्हणजे सगळ्या प्रकारचं, इव्हन तुम्ही गॅप सर्टिफाईड केला असेल तर गॅप सर्टिफाईड फार्म आहे ती नोंद करायची सुद्धा त्यात दिलेली आहे. मग आम्हाला कळते गॅप सर्टिफाईड किती क्षेत्र आहे, कोण्या शेतकऱ्याचं आहे, लगेच त्या शेतकऱ्याला लिंक होते. जी ओळख आपली लोकांपर्यंत जाण्यासाठी तयारी करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानेच ह्या सगळ्या, आणि आता हे भाजीपाल्यावर आपण जास्तीत जास्त फोकस तालुका लेवलवर ठरवून दिलेलं आहे. तालुका लेवलवर त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातले जे भाजीपाला उत्पादक आहेत, कृषी सहाय्यक आहे, कृषी पर्यवेक्षक आहे, कृषी अधिकारी, सगळ्यांना तपासणी आधी केलेली आहे. त्यांनी टार्गेट घेऊन करावं आणि शेतकऱ्यांनाही एज्युकेट करावं. आता आपण ऑनलाईन सिस्टीम सुद्धा केली नोंदणीची. शेतकऱ्यांनी डायरेक्ट ऑनलाईन अर्ज कसं करायचं, आपण ऑनलाईन कसं प्रोसेस करायचं, ही सिस्टीम केलेली आहे. आज सगळीकडे आपल्याला लोडही कमी करायचा आहे, कमी वेळेत आपल्याला हे काम करायचं असेल तर ऑनलाईनचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. आज बऱ्याचशा ऑनलाईनकडे आपण आता सगळीकडे ओळखतोय. हे तर रेडीमेड टूल आहे, याच्यामध्ये जास्त तुम्हाला काही करायचं नाही. त्या पद्धतीने त्या भाज्यामध्ये ओळणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने निर्यात नोंदणी करण्यासाठी आपण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून डिक्लेअर केले. प्रत्येक जिल्ह्याचे आज 34 जिल्ह्याचे जिल्हा एसओला नोंदणी अधिकारी म्हणून डिक्लेअर केले आहे. आणि एसओ ऑफिस मधला डेपो डायरेक्टरला नोडल ऑफिसर केलेला आहे. आणि तालुका लेवलला तालुका कृषी अधिकाऱ्याला कॉर्डिनेटर ऑपरेटर म्हणून केलेला आहे. आणि कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकाऱ्याला तपासणी अधिकारी म्हणून डिक्लेअर केले. असे आदेश काढून आपण या सीझनमध्ये जूनमध्ये सगळं जिल्ह्यांना कळवलेले आहे. आपल्याला आपल्यापर्यंत मिळाले का बघा, नसेल तर मी त्या आपल्या जो ग्रुप केलाय कोल्हापूरच्या त्या ग्रुपवरही टाकेल, ऍप्लिकेशनही टाकेल, ते घ्या. आणि तुम्हाला जे काही जबाबदारी अधिकार दिलेले आहेत त्याच्या पद्धतीने जसं तुम्हाला हे काम करत असताना तुम्ही फील्डवर जाल, शेतकऱ्याकडे जाल, त्याला सांगायचं, त्याबरोबर हे काम एक्सटेन्शनचं करायचं, बाबा रे तुझी भाजीपाला आहे का, संत्रा आहे, कोणतं पीक आहे, त्याप्रमाणे नोंदणी केलं नसेल तर करून घे नोंदणी. नोंदणी करायचं, कॅम्पेन घ्या थोडं, आणि त्याप्रमाणे जर करायला लागला त्याचा फायदा, मग हळू त्या नोंदणीच्या क्लस्टरमधून पुढचे क्लस्टर येऊ शकतात. आता उद्या जर एखादी स्कीम राबवायची झाली कोकराची किंवा आपल्या स्मार्टची, पहिल्यांदा बघतात कोणत्या भागात नोंदणी केलेली जास्त शेतकरी संख्या आहे, कोणत्या तालुक्यात आहे, मग त्या तालुक्याला पहिलं प्रायोरिटीने घ्या म्हणणार. म्हणजे संधी आली त्या तालुक्यासाठी. ही अशी ओळख आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. आज करतोय ना, मग याही पद्धतीने आपणही पुढे, जसं आज द्राक्षामध्ये शेतकरी आज पुढाकार घेतल्यामुळे शक्य झालेलं आहे, भाजीपाल्यामध्ये अजून शेतकरी पुढे येत नाही, त्याला अजून माहिती नाही, संघटित नाही,
पण त्यालाही आता अन्नांच्या ह्या माध्यमातून चार पैसे मिळायला लागल्यानंतर मग तोही पुढे येईल. तर त्यासाठी प्लॅटफॉर्म करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रचार प्रसिद्धी आताही सगळ्यांना विनंती आहे की हे वेबिनार झाल्यानंतर एक दोन दिवसामध्ये तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बातमी द्या की आता या भागामध्ये भाजीपाल्याची नोंदणी चालू झालेली आहे. ज्या शेतकऱ्याला कोणाला करायचं असेल तर आपण संपर्क साधावा, हे अर्ज इथे उपलब्ध आहे किंवा ऑनलाईनवर आहे त्यावर अर्ज करा, तुमची बाग नोंदणी करून तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र दिलं जाईल. हे जर करा म्हणजे आपलंही चांगलं काहीतरी नवीन केलेलं काम लोकांमध्ये दिसायला लागेल, इनोव्हेटिव्ह दिसेल. हे महत्वाचं आहे म्हणजे जे जिथं करण्यासारखं हे दाखवता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने नोंदणी केल्यानंतर त्याचं रेकॉर्ड ठेवून ये. मग त्या गिरकर शेतकऱ्याला त्याचे प्रशिक्षण आयोजित करणे, एनएचएम मधून आपण खास फंड दिलेले आहेत अशा नोंदणी केलेल्या शेतकऱ्याला प्रशिक्षण आयोजित करणे निर्यात क्षमतेच्या संदर्भात. मग तुम्हाला वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करायचं आहे स्पेसिफिक, त्या त्याप्रमाणे एक्सपर्टाईजचं लिटरेचर करायचं आहे. त्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्याला गेल्या वर्षी दिले, मी गेल्या वर्षी सुद्धा ह्याच योजनेअंतर्गत कराडला एक प्रोग्राम घेतला होता आम्ही, कोल्हापूरला घेतला, सांगलीला घेतला, साताऱ्याला घेतला. तर असं याही वर्षी आपल्याला वेबिनारच्या माध्यमातून घेता येईल. त्या त्या पद्धतीने पुढे तुमचा ऍक्शन प्लॅन तुम्ही तयार केला आणि मागणी करा. आता तिन्ही जिल्ह्यांनी एनएचएम मध्ये मागणी करा, या वर्षी आम्हाला एवढं टार्गेट दिलं, नोंदणी करायचं आम्ही करतोय आणि आम्हाला त्याच्या प्रशिक्षणासाठी एवढे पैशाची गरज आहे. नॉर्म दिलेले आहे त्याप्रमाणे मागणी नोंदवा. मागणी नोंदल्याबरोबर तुम्हाला ते पैसे तुमच्या तालुक्यापर्यंत येतील. त्याचाही वापर करा चांगल्या कामासाठी, करायला काही हरकत नाही. तुम्हाला त्यातून तुम्हाला मॅग्निफाईंग लेन्स घ्यायचं आहे, इन्स्पेक्शन किट घ्यायचं आहे, घ्या, शेतकऱ्याला द्या. चांगल्या गोष्टी जर शेअर करता आल्या या फंडामधून काही अडचण येणार नाही आणि प्रत्येकाला त्या आपला मॅग्निफाईंग आहे तिथं रेकॉर्ड ठेवण्यासंदर्भात एक नोटबुक आहे. ह्या गोष्टीवर आता खर्च केलं पाहिजे, चहा नाश्ता जेवणावर आता खर्च करायची गरज नाही. त्याला जे काही गरज लागते त्या गोष्टी जर आपण दिल्या, त्याचा उपयोग करायला लागला तर त्याचा फायदा चांगल्या प्रकारे करून घेता येतो. आणि तसं काही जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तसं काम नाशिकमध्ये आहे, पुणे आहे, सांगली आहे, त्या जिल्ह्यात झालेलं आहे. तसं आता इतर जिल्ह्यांनी सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. त्यामध्ये रेकॉर्ड बिल्डअप करणं गरजेचं. आज शेतकरी शेतीचा रेकॉर्ड ठेवत नाही, म्हणून साध्या फॉर्म मध्ये वहीमध्ये का असणार त्याचे ऑब्झर्वेशन रेकॉर्ड ठेवणे, आपण जाऊन पाहणे, रिमार्क देणे, हे काम आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर. फीडबॅक घेणे, एखाद्या शेतकात गेला तुम्हाला जर काही फीडबॅक मिळाला रेजिडन्स, त्या पद्धतीने ती इतरांना सांगणे की एखाद्या शेतकऱ्याने चांगल्या पद्धतीने मेंटेन केला असतो, कशा प्रकारे करतोय त्याचं पॅकेज इतरांना सांगणे, हे सुद्धा स्किल आपल्याला. खूप शेतकरी चांगल्या पद्धतीने काम करतात ते सुद्धा प्रशिक्षण करणं गरजेचं आहे. आता ह्यामध्ये आपेडाचा एक रोल फार महत्वाचा आहे. आपेडा तुम्हाला माहित असेल, ऍग्रिकल्चर प्रोसेस प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, निर्यातीला चालना देणारी संस्था, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स मानतो. आणि याचा मॅक्झिमम वापर महाराष्ट्र शासनाने करून घेतलेला आहे आणि ग्रेपनेट मध्ये सुरुवात केली गेली. आता 15-20 वर्ष मी या ग्रेपनेट मध्येच काम करत होतो आणि एक सिस्टीम तयार केली आणि त्या सिस्टीमचा फायदा आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सेटअप तयार होण्यासाठी व्हायला लागलं आणि दरवर्षी आपण नवीन नवीन नेट याच्यामध्ये आणतोय. मग ह्याच्यामुळे आपेडाचा काय रोल आहे, हे जे आपेडाचं एक्सपोर्ट प्रमोशन आहे, आपेडाचं काय रोल आहे की जास्तीत जास्त राज्यातून देशातून माल बाहेरच्या देशाला जाण्यासाठी बाहेरच्या देशातले जे काही निकष आहेत त्या निकषाप्रमाणे शेतकऱ्याला डिपार्टमेंटची हेल्प घेऊन गाईड करण्यासाठी सिस्टीम तयार करणे, सेटअप तयार करणे आणि त्याच सेटअपच्या माध्यमातून येणारा खर्च सगळा आपेडा करणे. आणि म्हणून त्या सगळ्या दृष्टिकोनातून या सगळ्यांचं कॉर्डिनेट करणे, बागेचे सॉफ्टवेअर डेव्हलप करणे, त्यामध्ये बदल करणे, त्या अनुषंगाने त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवणे, बॅकवर लिंकेज स्ट्रॉंग करणे, हे आपल्याच काम आहे. आणि त्या अनुषंगाने एनपीपीओ आहे, राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था म्हणतो, नॅशनल ट्रान्सपोर्टेशन ऑर्गनायझेशन, ही किडी आणि रोगाच्या संदर्भात त्यात क्वारंटाईनच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणे स्टेट गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे या संदर्भात त्यांना लिंक केलेली आहे. आणि कृषी विभागाचा इथं एक रोल महत्वाचा आहे. कृषी विभागाचा मेन रोल आहे की अशा शेतकऱ्यांना आयडेंटिफाय करणे, त्याला एकत्रित आणणे, नोंदणी करणे, गाईड करणे आणि त्याला पुढच्या मार्केटिंग पर्यंत त्याला लिंक करणे. आणि आज जे आपल्या ज्या सगळ्या योजना या लागल्या त्याच पद्धतीने आहेत, त्याला जर ही जोड याची दिली निश्चितचा फायदा होतो. म्हणून आपलं पहिलं काम आहे आपल्या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांची बागेची नोंद. जसं आपण आधार कार्ड काढतो, आज असा कोणी कर्मचारी आहे का त्याच्याकडे आधार कार्ड नाही? कोणी सापडला नाही. का? कारण ते कार्ड नंबर सगळीकडे कंपल्सरी केलेला आहे. आणि आता तसाच शेतीचा आधार निर्यातक्षमचा आधार कार्ड काय आहे, फार्म रजिस्ट्रेशन. पुढे चालून ज्या शेतकऱ्याला शेतीचा निर्यातक्षम आधार कार्ड आहे त्याला प्राधान्याने बेनिफिट दिलं जाईल.
मग त्याला आपण वंचित ठेवायचं का? शेतकऱ्याला सुद्धा त्या सिस्टीम मध्ये प्रभावामध्ये आणणं काम ते त्या भागातल्या अधिकाऱ्याचं आहे. आणि म्हणून ह्या बदलत्या याच्याप्रमाणे बागेची नोंदणी करणे, त्याला शेतकऱ्याला प्रशिक्षण देणे आणि फायटोसॅनिटरी इन्स्पेक्शनच्या संदर्भात आज आपल्याकडे भरपूर अथॉरिटी नोटिफाय केले, ते काम आपण सोपं करतो. इन्स्पेक्टिंग अथॉरिटी म्हणून केलेलं आहे. या सगळ्या काम कृषी विभाग मोठ्या प्रमाणात करते. राज्याचं वेगळं कृषी निर्यात कक्ष आपण क्वारंटाईन सिटी पुण्याला आहे, तिथं मी जवळपास 15-20 वर्ष काम केलेलं आहे. आणि आता सेवानिवृत्त झाल्यानंतरही मी सल्लागार निर्यात म्हणून एनएचएमच्या माध्यमातून हे काम अजून अविरत चालू ठेवलेलं आहे. त्याचाही फायदा तुम्हाला चांगल्या प्रकारे करून घेत आहे. जसं आता कृषी विभाग झाला निर्यातदार, निर्यातदारालाही आता चांगला माल पाहिजे, तर तो स्वतः उत्पादन करत नाही. मग असं उत्पादन करणारा कोण आहे का? तो शोधत आहे. मग त्याच्यासाठी हे प्लॅटफॉर्म आपण तयार केलेलं आहे. आणि त्यालाही सांगितले, बाबा रे तूही आयडेंटिफाय कर, तुझी शेतकरी असेल तर तूही रजिस्ट्रेशन कर, आमच्या डिपार्टमेंटशी लायझन कर, त्या पद्धतीने कर, आणि तुला कशा प्रकारचं पाहिजे, क्वांटम काय सांगितलं त्याप्रमाणे लिंक करून देऊ. तर तशा अँगलने एक्सपोर्टरला सुद्धा आपण त्याप्रमाणे लिंक करतोय. आणि मग शेतकरी सुद्धा आता याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांनी आता पुढे आलं पाहिजे की आता तुम्हाला जर निर्यातक्षम दर्जाचं ओळख करायचं, आज तुम्ही चांगलं उत्पादन करणारा शेतकरी म्हणून झाला, पण आता निर्यातक्षम करायचं असेल तर तुमच्या बागेची आधी नोंदणी केली, सर्टिफिकेट घेतलं तुम्ही, तर तुमची ओळख काय आली, निर्यातक्षम उत्पादन करणारा शेतकरी. म्हणून ती ओळख तुम्हाला करता आली पाहिजे ती करण्यासाठी, आणि ती करून तुमच्या मालाची कीड रोग मुक्त माल आहे उत्पादित केलेला त्याची हमी देणे आणि त्याच्या टप्प्याटप्प्यावरचे सगळे रेकॉर्ड ठेवणे, एवढं काम शेतकऱ्याचं आहे. आणि ते जर केलं तर मग त्याचा माल वेगळ्या मार्केटमध्ये जे एक्सपोर्टला वेगळ्या देशाला जाण्यासाठी बाहेरला कंपल्सरी केलेला आहे, अशा नोंदणी केलेल्या शेतकऱ्याचाच माल घेऊन एक्सपोर्ट करावं बाजारातून नाही आहे. मग आता त्याला जर बंधन केलेलं आहे तर मग आता शेतकरी संख्या वाढणं गरजेचं आहे. म्हणून आम्हाला बरेच जण म्हणतात, साहेब भाजीपाल्यामध्ये फार नोंदणी कमी आहे, तुम्ही वाढवा. आज 2500 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. आणि ही नोंदणी कशी आहे, 6-6 महिन्यांनी संपते, पुन्हा अजून नवीन तयार करावा लागते. कंटिन्यू प्रोसेस आहे, हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि फळ पिकामध्ये एकदा केले की कायमचं आहे, तसं भाजीपाल्यामध्ये नाहीये. आणि त्याचबरोबर पॅकहाऊस आहेत, हे सगळं भाजीपाला तयार झाल्यानंतर अपूर्ण पॅकहाऊस मध्ये पॅकिंग, ग्रेडिंग, रिकुलिंग, कोल्ड स्टोरेज होणं गरजेचं आहे. आणि हे आता पॅकहाऊस अप्रूव्ड एक्सपोर्टरला लिंक केलेले आहेत. आणि एक्सपोर्टरनी नोंदणीकृत शेतकऱ्याचा माल त्या पॅकहाऊसला आणायचं आणि तिथं पॅकिंग ग्रेडिंग केलं तरच तिथं इन्स्पेक्शन होऊन त्याला फायटो दिलं जातं. हे सगळी लिंक या सिस्टीम मध्ये केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा आपण हे करतोय. आणि आता याच्यामध्ये कृषी विद्यापीठाला सुद्धा आपण काही प्रमाणात जबाबदारी दिलेली आहे, जे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसच्या संदर्भात आहे, मार्गदर्शन करण्यासंदर्भात. आणि बऱ्याचशा वेळेस केव्हीके आहे, कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत, त्यांना इन्व्हाइट करून या कीड आणि रोगाच्या संदर्भात त्यांचा मार्गदर्शन शेतकऱ्याला होणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये काही शेतकरी एक्सपर्ट तयार करून शेतकऱ्यांनी परत शेतकऱ्यांना गाईड केलं पाहिजे. हा कन्सेप्ट आता पुढे येतोय. एकदा तुम्हाला त्या किडीबद्दलची जर माहिती झाली तर त्या किडीला कसं हे करायचं कंट्रोलमध्ये, मग पुन्हा शेतकऱ्याला सांगावं लागत नाही. पण त्या किडीचं लाईफ सायकलच माहित नाही त्याला, कशा प्रकारचं काय होते कशा, ते तंत्रज्ञान त्याचं नॉलेज आज शेतकऱ्याला एज करून काय काय किडीच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या तर्वे जर केलं तर त्याचं सुद्धा त्याच्या भाषेमध्ये तो इतर शेतकऱ्याला त्याचे अनुभव सांगून कसं कंट्रोल करतो हे करू शकतो. असे रिसोर्स पर्सन आज प्लांट प्रोटेक्शन मध्ये शेतीमध्ये करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने इंटरेस्टेड काही करत आता रेशिओ टेस्टिंग करण्यासाठी मी मगाशी सांगितले लॅबोरेटरी आहेत, त्या एनेबल ऍक्टिव्हिटीला आहेत, तेही सुविधा आपल्याकडे आहे. म्हणजे आज इंटरनॅशनल ट्रेड मध्ये जे पाहिजे तशा पद्धतीचं सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहेत. म्हणजेच आता सुरुवात कुठून करायची आहे आपल्याला, शेतकऱ्यापासून, आणि शेतकऱ्याला गाईड करायचं काम कृषी विभागापासून. या दोघांचा रोल सुरुवात होतो, या दोघांनी जर काम केलं तर या पुढच्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होतो. म्हणून कृषी विभाग आणि शेतकरी हे दोघांचं नातं इतकं दृढ पाहिजे की त्यांच्यापासूनही सुरुवात केली तर ह्या सगळ्या टप्प्यांनी आपण पुढे जाऊ शकतो. हे जर नाही केलं तर मग तुटतुट कुठतरी होते, अजून रिझल्टच मिळत नाही. आणि म्हणून ह्या अँगलने आता आपल्याला तशा अँगलने आपला सगळ्याच पिकाच्या बाबतीमध्ये होणं गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी आता प्रत्येक म्हणतो आपण आता काम आयटीचा वापर करायचा आहे, म्हणून मोबाईल ऍप लॉन्च केलेला आहे. म्हणून त्याचा वापर करणे, गाईड करणे, कुठलंही नवीन ऍप आलं की सुरुवातीला अडचणी येतात सेट व्हायला, पण आता हा ऍप सुद्धा सेट झालेला आहे. मोबाईल ऍपमध्ये गुगल प्ले स्टोअरवर जाऊन सगळ्या शेतकऱ्याला सांगायचंय बाबा रे गेला की एक पहिला आपला मोटो पाहिजे. जसं आपल्याकडं आता तुम्ही बघा कुठेही जर गेला काय विचारलं जातं, आरोग्य सेतू तुमच्या मोबाईलमध्ये आहे का? आता काही काही ठिकाणी तर बंधनच घातलेलं आहे. हे जर सेतू नसेल तुम्हाला एअरपोर्टला जाता येत नाही, रेल्वेत जाता येत नाही, बस स्टँडला जाता येत नाही,
आता काही काही ऑफिसेस मध्ये सुद्धा रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. तुम्ही मोबाईल सेतू ऍप आहे का तुमच्या मोबाईल मध्ये, तुम्ही अपडेट केलं आणि ते भरता का तर तुम्हाला, कारण तुमचा हिस्ट्री ट्रॅक रेकॉर्ड तिथून मिळतो. तसं आता आपल्याकडे हे शेतीसाठी मोबाईल ऍप लॉन्च केले, त्याच्यामध्ये अजून सुधारणा करतोय. ते डाऊनलोड करा. डाऊनलोड केला की शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर आधार कार्ड दिला की त्याचा मोबाईल ऍप तयार होऊन त्याचा लॉग इन आणि पासवर्ड येतो, आणि मग त्याला 10 जे नेट आहेत कुठल्या नेटमध्ये जायचं आहे त्याने सिलेक्ट करायचं. ग्रेपनेट मध्ये वेजनेट म्हणलं की वेजनेटचा अर्ज येतो, तिथं सगळं माहिती भरायची, सबमिट केला की ज्या जिल्ह्यातला आहे त्या जिल्ह्याच्या साईटवर जाऊन पडतंय, आणि मग तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याला लॉग इन आणि पासवर्ड दिलेला आहे. ती पासवर्ड टाकला की कुठल्या तालुक्यात आलेला आहे त्या तालुक्यात जाऊन ओपन केला की त्याचा फॉर्म आला की तुम्हाला तिथे जाऊन व्हिजिट करा, आणि तुम्ही ऑनलाईन फक्त रिपोर्ट भरायचे की त्यांनी जे अर्ज केलेला आहे ते शेतीत ते पीक आहे हे मोका तपासणी म्हणून व्हेरीफाय करायचं, आणि ते रिकमेंड केलं की त्याचं सर्टिफिकेट जनरेट होते. 12 digit नंबर शेतकऱ्याला मिळतो, हा ते नंबर आपल्याला मिळून देणं गरजेचं. आता आम्ही त्यामध्ये जसं आज आपण फिजिकल डॉक्युमेंट काढून देतो तसं आता आम्ही स्मार्ट कार्डच्या माध्यमातून देता येईल का त्या अनुषंगाने प्रयत्न करतोय. तर अशा पद्धतीने बागेचं नोंदणी करून घेणं गरजेचं आहे. आता हे पुढे जाऊन सॅटेलाइटद्वारे कसं करता येईल याचाही प्रयत्न करतोय. MH म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोड, डिस्ट्रिक्ट कोड, तालुका कोड, प्लॉट कोड आणि क्रॉप कोड, हे सगळे असे बार कोड सहित त्याच्या सर्टिफिकेटवर बार कोड येते. त्या बार कोड रीड पुढे गेला की त्या शेताची सगळी माहिती दिसते. ह्या ट्रेसिबिलिटी पर्यंत आपल्याला न्यायचं आहे. आपल्या भागात तुमच्या भागातल्या शेतकऱ्याची काय स्ट्रेंथ आहे तर तुम्हाला कुठं संधी आली सांगायचं झालं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. माझ्या कार्यक्षेत्रामध्ये समजा 1000 शेतकरी असेल तर 200 शेतकरी हे ट्रेसिबिलिटी नोंदणी केलेले आहेत, त्या 200 पैकी 50 शेतकऱ्यांचा माल माझा एक्सपोर्ट होतो, ही तुमची स्ट्रेंथ झाली अधिकाऱ्यांची. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी करता आलं पाहिजे. अवघड काहीच नाही, खर्च काहीच नाही, फक्त एक प्लॅनिंग करणे आणि एकदा करायला लागला की रिझल्ट मिळतो. आणि त्या अनुषंगाने या सगळ्या, आणि आता पुढे चालून तर आता बायर सुद्धा या कोडच्या माध्यमातून तुमच्या बाग कशी आहे खरंच शेतकऱ्यांनी मेंटेन केली आहे का तो इथं घरी बसून सुद्धा बघू शकतो. एवढी ट्रेसिबिलिटी आपण प्लॉट पर्यंत नेऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने त्याचं कोडिंग हे सगळ्या गोष्टी, एक मार्क आहे, लॅबोरेटरी आहे, सगळ्या गोष्टी एका क्लिकवर सगळ्या गोष्टी माहिती होतात. आणि मग असं बागेला नोंदणी प्रमाणपत्र मिळते. हे भाजीपाल्यासाठी भाजीपाल्याचं केलं, बारकोड आहे आणि हे सगळं क्षेत्र किती आहे काय नाही सगळं असं आता नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात जास्त आहे त्या अधिकाऱ्यांचं व्हॅल्यू ऍडिशनच्या दृष्टिकोनातून चांगलं काम येऊन झालं जाणार आहे. आणि आज बघा तुम्ही तुमचं इव्हॅल्युएशन रेटिंग आता कामावर होणार आहे आणि त्या कामामध्ये सुद्धा ह्या कामाला महत्व दिलं जाणार आहे. आणि म्हणून हे कामं तुम्हाला दाखवले जातात, तुमचा रिझल्ट दिसतोय. आणि तशा पद्धतीने आपली ओळख, आपल्या कामाची ओळख त्या माध्यमातून त्या भागातल्या शेतकऱ्यांची, त्या शेताची ओळख तयार करून जर केली तर निश्चित त्याचा फायदा तुम्हाला एंड मार्केट पर्यंत नेता येतो. त्या अनुषंगाने तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि मग ते अशा नोंदणी केलेल्या बागेतला माल एक्सपोर्ट झाला तर असं फायटोसॅनिटरी देऊन तो बाहेर जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचं तुम्हाला हे ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे सगळे वेजनेट मध्ये जे काही स्टेक होल्डर आहेत ते सगळे लिंक केलेले आहे सॉफ्टवेअर मध्ये. म्हणून थोडं सॉफ्टवेअरचा वापर सुरू करा, अडचण आली तर तुम्हाला गाईड करू, रजिस्ट्रेशन करायला लागा आणि मग व्हिजिटेबल पासून सुरुवात करा हळूहळू. मग द्राक्षामध्ये आहे, डाळिंबामध्ये आहे, आंब्यामध्ये आहे, जे नवीन पिकं आहेत तुम्हाला त्या पिकामध्ये सुद्धा वळता येते. इवन सांगली भागामध्ये बिटल खाण्याच्या विड्याची बाग आहेत बघा, त्याचं बिटल वाईन नेट चालू झालेलं आहे. आता पहिलं शेतकरी बुलढाण्यामधल्या चिखलीमधला शेतकरी नष्ट झाला, त्याची यादी आज नाव साईटवर आहे. तसे जर तयार केले तर विड्याचे पाक गेलेल्याला माहित होती बा या भागातला कोण आज कोण आहे, मधला मिडलमन तो मार्केटिंग करतो, तो माहिती होऊ देत नाही, व्यापाऱ्याचं नाव माहिती होऊ देत नाही. आणि शेतकऱ्याला आणि व्यापारी मधला मिडलमनच हा सगळं कमिशन खातो, त्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टीला आपला पर्याय हा चांगला आहे. आणि आजचं जो चित्र पाहिलं ही सिस्टीम फक्त गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण आता या सगळ्या जिल्ह्याला जिल्हा एसीओला नोंदणी अधिकारी केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने हे वर्षभर चालते नोंदणी, त्याला काय द्राक्षाला काय हंगाम आहे, त्याला 3 महिन्यासाठी साईट ओपन होते, इथं तसं नाही आहे. हे वर्षभर तुम्हाला साईट चालू आहे. तुम्ही लागवड केलेली की नाही शेतकऱ्यांनी की 15 दिवसांनी रजिस्ट्रेशनला तो अर्ज करू शकतो याचं पब्लिसिटी करा. प्रत्येकाच्या त्या त्या स्टेज प्रमाणे कोणी आता जुलैमध्ये सप्टेंबरमध्ये करेल, कोणी ऑक्टोबरमध्ये करेल, नोव्हेंबर करेल, त्याच्याप्रमाणे त्याची नोंदणी चालूच राहते. या अँगलने तुम्हाला ह्याच्या नोंदणीमध्ये येणं गरजेचं आहे. हे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हे सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये केलेल्या आहेत.
आणि नोंदणी केल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्राच्या मागे आपण या अटी घालतो. मग त्यांनी काय नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्याने काय काळजी घेतली पाहिजे की त्यांनी लेबल क्लेम औषधांचा वापर केला पाहिजे, त्याचा रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे, त्याच्या सगळ्या नोंदणी केल्या पाहिजे, मिस ब्रँडेड केमिकल वापरलं नाही या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या तरच त्याची बाग रिकमेंड केली जाते एक्सपोर्टला, नाही तर रिजेक्ट केली जाते. हे आपल्याला अधिकार आहेत. म्हणून अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी पुढे करणे, डिमांड पुढे आली पाहिजे तर त्याचा उपयोग होतो, नाही तर नुसती माहिती आली गोळा केली त्या मोबाईल मध्ये डंप आहे त्याचा उपयोग जर नाही केला तर काहीच उपयोग होणार नाही. जोपर्यंत तुम्ही उपयोग करणार नाही त्यावेळेस त्या माहितीचा महत्व कळणार नाही. तर त्याच्या अंगाने मग ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन आहे, ग्लोबल गॅप आहे, हसप आहे, हे सगळे ह्या गोष्टीचा जिथं जी गरज आहे तिथं त्याचा अवलंब केला, लिंक केली तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यामध्ये करू शकता. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं आज इश्यूज क्वारंटाईन आहे, फेज थ्री एरिया हा कन्सेप्ट, लेबल क्लेम आहे, गॅप हसप आहे, ट्रेसिबिलिटी आहे, नॉन टेरिफ बॅरियर आहे, हे साधारणतः हे सगळ्या मेन इश्यूज आहेत मार्केटिंग एक्सपोर्टमध्ये. आणि त्या इश्यूलाच कम्प्लाय करण्यासाठी आपण बॅकवर्ड लिंकेज मध्ये ह्या सगळ्या ट्रेसिबिलिटी मधून कम्प्लाय करायचा प्रयत्न करतो. आणि त्या अँगलने आता आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे वळायचं आहे आणि त्या अनुषंगाने क्वालिटीचं आश्वरण द्यायचं आहे. आणि ते करायचं झालं तर काय करायचं आहे, क्लस्टर बेस फोकस करायचं आहे, व्हॅल्यू ऍडिशन करायचं आहे, आणि त्यामध्ये ऑर्गॅनिक मध्ये गॅप सर्टिफिकेशन मध्ये आणि मार्केटिंग ब्रँडिंग मध्ये केव्हा होऊ शकते ह्या जर गोष्टी केल्या तर तुमचा ब्रँड इस्टॅब्लिश होतो, ओळख तयार होते, आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे मार्केटमध्ये जायला संधी होते. आणि म्हणून एक ब्रँड इस्टॅब्लिश करणे केल्यानंतर पॅकिंग मध्ये त्याला इम्प्रूव्हमेंट करणे, प्रोड्यूस ऑफ जसं महाराष्ट्र प्रोड्यूस ऑफ कोल्हापूर, प्रोड्यूस ऑफ तालुका वाईज म्हणू शकता किंवा व्हिलेजचं नाव सुद्धा येऊ शकते, तशा पद्धतीने हे केव्हा येऊ शकते जेव्हा एखादी सिस्टीम अप्रोच करून त्या भागातली एक क्वालिटीची ओळख निर्माण केली. जसं प्रोड्यूस ऑफ जी आय म्हणतो आपण तसं प्रोड्यूस ऑफ आपण त्या पद्धती त्या भागाचे म्हणण्यासाठी ह्या पद्धतीचा अवलंब केला तर तसे करता येते. जी आय मध्ये तर अजून बरेचसे प्रॉडक्ट आहेत या तिन्ही जिल्ह्यामध्ये की तिथं खूप पद्धतीने बऱ्याच वर्षापासून त्या पिकाचं उत्पादन घेतलं जातं, नाव बी आहे पण त्याचं पेटंट झालेलं नाही. म्हणून असे प्रॉडक्ट आयडेंटिफाय करा आणि त्याला आता गव्हर्नमेंट या अग्री एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये महाराष्ट्राच्या पॉलिसीमध्ये आणि याच्यामध्ये ह्या अशा प्रॉडक्टला जी आय मिळण्यासाठी ते स्कीम तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही नावं केले तर हे सगळं करण्यासाठी त्याचा मदत घेऊन त्याची ओळख तयार करणं गरजेचं आहे. जर आपल्या जसं साताऱ्याचा घेवडा आहे प्रसिद्ध आहे, दिल्लीला जातो त्याची पेटंट झालेलं आहे, असे कित्येक प्रॉडक्ट आहेत की त्याचं त्याच भागात ओळख आहे, बाहेर कोणालाच माहिती नाही. म्हणून ती ओळख तयार करून ती त्याची ओळख जर कागदपत्र तयार झाली तर त्याची व्हॅल्यू डबल टिबल चौपट होऊ शकते. हेही करणं गरजेचं आहे. निगेटिव्ह प्रॉडक्टला सुद्धा पुढे आणणं गरजेचं आहे. तर तशा अंगाने पहिल्यांदा मी कोल्हापूरला पाहिलं रागी खूप चांगल्या पद्धतीने घेते, त्याचं जी आय आपल्याला घेता येते ते मला माझ्या माहितीपर्यंत काम सुरू झालेलं आहे. असे कित्येक प्रॉडक्ट आहेत त्याच्या भागामध्ये, नुसतं फ्रेशच नाही प्रोसेस आहे किंवा हँडीक्राफ्ट आहे. एखादा कोल्हापूर चप्पलला जी आय मिळालेलं आहे तर कोल्हापूरमध्ये तर असे काही कारागीर आहेत, कला आहे त्यांच्या उपजत, त्याचं सुद्धा पेटंटिंग घेता येते, जी आय घेता येते. हे सगळ्या गोष्टी त्याच्या भागातल्या नाविन्यपूर्ण प्रॉडक्टला ह्या पद्धतीने ब्रँडिंग मध्ये आणणे आणि त्याला मार्केटमध्ये जाण्याच्या दृष्टीतून गायडन्स करणे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि पुढे जी आय मधून पीजीआय मध्ये सुद्धा आपल्याला जाता येईल, पुढचा भाग आहे. आणि म्हणून आज सुरुवात कुठून करायची, आपल्याला फार्म लेवल डी फार्म रजिस्ट्रेशन रेकॉर्ड बिल्डअप करणे आणि ते आता आपल्याला मोठ्या प्रमाणात सगळीकडे करायचं आहे. डिजिटायझेशन जे म्हणतो ना आज आपण, संगणीकरण जे आहे शेतीच्या फार्म मधून करणे, ते करणे मार्केट इंटेलिजन्स ज्या संदर्भात आपण आता चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म जसं तुम्हाला फेस प्लाझा वेबसाईट सांगितली, आपेडाची फार्मर कनेक्ट सांगितली, तिथं बायर सेलर मीट तिथं नोंदणी करणे आणि तुमचं वैशिष्ट्यपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही जर फीड केली तर माझ्यासारखा बायर म्हणतो चला मला पाहिजे तसा एखादा एफपीओ मिळाला, डायरेक्ट तुमच्याशी संपर्क साधून तुमच्याशी टाईप करून घ्यायला तयार होतो. पण ती ओळख आज तिथपर्यंत जात नाही, ते करणं गरजेचं आहे. आणि मग त्याला सपोर्ट जे आहे ते सगळ्या सपोर्ट करायला आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म पुढे येतात. आणि पॅकिंग हा फार महत्वाचा बॅग आहे. आणि आता आयआयपी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग मार्फत भरपूर पॅकिंगचे स्टँडर्ड तयार झालेले आहेत. आणि ह्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर नवीन मार्केट रशिया, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, चायना, यूएसए आता ह्या मार्केटमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मार्केटला मालाला डिमांड येते. आणि म्हणून ब्रँड विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपल्याकडे बरेचसे ब्रँड इस्टॅब्लिश झालेले आहेत प्रोसेस प्रॉडक्टमध्ये. मार्केटमध्ये आता चितळे घेतला एक विश्वासार्थ निर्माण केलेले आहे. प्रत्येक ग्राहक म्हणतो चला
तिकडेचं दूध घ्या, तिकडेचं दूध घ्या, का त्यांनी विश्वासार्थता निर्माण केली. तशी विश्वासार्थता आपल्या मालाची, आपल्या पिकाची तयार जर केली, त्याचं ब्रँडिंग केलं, तर लोक प्रीमियम प्राइस देऊन घ्यायला तयार होतात. यासाठी तुम्हाला एक दोन वर्षाचं प्लॅनिंग करावं लागतं. एकदम तर कोणी करू शकणार नाही. त्या पद्धतीने सुरुवात जर तुम्ही या ट्रेसिबिलिटी मधून जर केली आणि त्या अनुषंगाने मेंटेन करत गेलं डॉक्युमेंटेशन, तर पुढे चालून त्या एक ओळख तयार झाल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे आणि त्याला लागणारं नवीन नवीन प्लांटिंग मटेरियल सीड आहे आणणे, एकसारखं एकच पीक एकच व्हरायटी त्या एरियात करणे. आता एखादा क्लस्टर केला, 10 प्रकारच्या व्हरायटी वापरायला लागल्या, याचं वेगळं त्याचं वेगळं, मग क्वालिटी सातत्य राहत नाही. आणि म्हणून सातत्य राहण्यासाठी त्या क्लस्टरमध्ये तेच अप्रोच महत्वाचं आहे. पॅकेज ऑफ प्रॅक्टिस सारखे पाहिजे, बियाणे एकसारखं पाहिजे, प्लांट प्रोटेक्शन शेड्यूल एकसारखं पाहिजे, आणि त्या पद्धतीने त्याचं पुढे मार्केटिंग करायला सोपं जातं. तर ह्या सगळ्या रेसिड्यू मॉनिटरिंग करणे, ग्रेडिंग, पॅकिंग, या सगळ्या गोष्टीकडे आपण जर गेला तर आपल्याही देशामध्ये जो कायदा आहे याचा उपयोग आपल्याला डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे होतो. म्हणून आपल्याकडे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऍक्ट प्रमाणे आपले MRL ठरवून दिलेले आहेत की ह्या एवढे 10-11 औषधं तपासले याची MRL दिली आहे. त्यात जर पास झाला तर आपली पुण्याला लॅब आहे स्टेट गव्हर्नमेंटची, त्या लॅबमध्ये तुम्ही त्या क्लस्टरचा एक नमुना रॅन्डम घेतला, तपासून घेतला, तर तुम्ही डोमेस्टिकमध्ये रेसिड्यू फ्री भाजीपाला म्हणून कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये सुद्धा सुरू करू शकता विकायला. जे डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा सुरू करायला हरकत नाही, पण काय पाहिजे, त्याला रिपोर्ट पाहिजे. मग रिपोर्ट पाहिजे असेल तर तुमचं फार्म रजिस्ट्रेशन पाहिजे. म्हणून दोन्ही मार्केटसाठी आपल्याला याच्यामध्ये उतरायचे, एक्सपोर्ट आणि डोमेस्टिक, आणि याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे करून घेता आला पाहिजे. या सगळ्या यांचे दिलेले आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला जर काय करायचं असेल, रेसिड्यू मिनिमाइज करायचं, IPM पॅकेज फार महत्वाचं आहे. IPM पॅकेज हा सुद्धा एक रेसिड्यूमध्ये फार महत्वाचा भाग आहे कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि त्या अनुषंगाने रेसिस्टन्स व्हरायटीज आहे, रेसिड्यू आहे, नंतर इकॉलॉजिकल लिमिट फॅक्टर आहे, बेसिक गोष्टी आहेत. त्या शेतकरी करत असलं तरी आपल्या सायंटिफिक दृष्टिकोनातून त्याला मार्गदर्शन करणे, सर्वेलन्स आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ इन्सेक्ट आहे, आणि या सगळ्याचे IPM पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस प्रत्येक पिकाचे तयार आहेत विथ कलर लाईन. ते डाउनलोड करा आणि ज्या पिकासाठी करायचे त्या पद्धतीने त्यात ते लिस्ट काढून जरी लोकांना सांगितलं तरी माहिती होईल किंवा शेअरिंग करू शकता. एवढी इन्फॉर्मेशन आज उपलब्ध आहे सगळ्या पद्धतीने. त्या अँगलने जर पाहिलं प्रत्येक क्रॉपच्या स्टेजेस प्रमाणे कोणत्या स्टेजला कोणता कीड येते आणि त्याला काय करायला पाहिजे हे काळजी घेणं, माहिती घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून इकॉलॉजिकल बेस IPM म्हणतो आपण. IPM कन्सेप्ट चांगला आहे, तुम्ही कसं राबवतो त्याच्यावर रिझल्ट आहे. आणि त्या अनुषंगाने ह्या अँगलने आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने कल्चरल मेथड आहे, फिजिकल आहे, मेकॅनिकल आहे, बायोलॉजिकल आहे, केमिकल एक त्यातला एक छोटा भाग आहे. पण आज आपण 80% केमिकलवर जोर देतो आणि त्यामुळं रेसिड्यूचा मेजर प्रॉब्लेम येतो, क्वालिटीचा प्रॉब्लेम येतो आणि सगळे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम वाढतात. म्हणून आता आपल्याला त्या पद्धतीने उलट करायचं आहे, केमिकल 20%, बाकी 80% बाकी मिळतं. तर मग तुम्हाला त्या पद्धतीने त्याचं चांगलं ते करण्यासाठी करेक्ट प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल, करेक्ट हे सगळ्या गोष्टीचं फॉलो करणं गरजेचं आहे. मग आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीला इम्पॉर्टन्स आहे. जमिनीची मशागत करण्यापासूनच करतात, त्यामागचं सायंटिफिक कारण शेतकऱ्याला गाईड करणं गरजेचं. तर मग त्याचा त्याला इम्पॉर्टन्स कळते व त्या त्या स्टेज प्रमाणे काय का करायचं आहे. मिलीबगच्या दृष्टिकोनातून हेही त्याचाही वापर वाढला ऑटोमॅटिक निसर्गता सुद्धा हे लाईफ सायकल मध्ये कंट्रोल होऊ शकते. पण कमर्शियल उत्पादन करण्यासाठी नुसतं ह्याच्यावर डिपेंड राहून चालणार नाही. आपल्याला त्या गरजेनुसार त्याच्या आउटब्रेकनुसार नियंत्रण करण्याची गरज आहे. पॅरासाईट आहे ते ट्रायकोडर्मा, हे एक पॅरासाईट आहे. याचा वापर आता चांगल्या प्रकारे झालेला आहे, त्याचाही वापर आपण करू शकतो. त्या अनुषंगाने बायोलॉजिक कंट्रोल आहे आणि हे सगळे लाईफ सायकल फार महत्वाचं आहे. एक स्टेज या सगळ्या लाईफ सायकल प्रमाणे ते सगळे जर एक अल्बम इन्फॉर्मेशन आपण त्या पिकाच्या दृष्टिकोनातून किडीच्या संदर्भात शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे एज्युकेट केलं तर ते आपण त्यामध्ये चांगलं शिकू शकतो, कंट्रोल करणं गरजेचं. ते सगळे वेगळ्या प्रकारचे किडी आहेत, जाती आहेत, त्या अनुषंगाने त्याचा रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. काही आता बायोलॉजिकल पॅथोजन्स आले आहेत, आपलं हे इन्सेक्टला रोग निर्माण करून व्हायरस त्या दृष्टिकोनातून स्प्रे करणे, त्याचाही वापर आता चांगल्या प्रकारे बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, निमॅटोड्स या सगळ्या मायक्रोबियल इन्सेक्टसाईडचा आता वापर चांगल्या प्रकारे या लागला. विशेषतः निराशियम रेसिड्यू फ्री उत्पादनामध्ये त्याचा वापर सुद्धा आता चांगल्या प्रकारे जर तुम्ही केला तर त्याचा फायदा अशा प्रकारे येऊ शकतो. तर असे चांगले मॉलिक्युल याचे सेल्फ लाईफ कमी आहे टेस्ट घेणे. NPV चा व्हायरसचाही सुद्धा खूप चांगला आहे, विशेषतः बोरोरच्या बाबतीमध्ये
त्याचा वापर चांगल्या प्रकारे त्या स्टेजला त्याचा वापर करणे गरजेचं आहे. एनपीव्ही हे व्हायरसेस आहेत. तर आता नवीन जे म्हणतो आपण बऱ्याचशा नवीन मॉलिक्युलमध्ये बीटी आलेला आहे, ज्यामध्ये बीटी पॅसिडस थ्रोन डिसीज सॉइल बोर्न बॅक्टेरियल डिसीज साठी, तर तिथं आपल्या त्या मागच्या वर्षी त्या शेतामध्ये कशाचा प्रादुर्भाव जास्त आला होता, यावर्षी आपण तेच पीक घेतोय का दुसरं घेतोय, तर ती हिस्ट्री पाहून त्याप्रमाणे जमिनीच्या लागवडी पूर्वीपासून तर प्लॅनिंग गाईड करणं गरजेचं आहे. तर असा ह्या सगळ्या गोष्टीचं हे सगळं करत असताना त्या ह्या सगळ्या उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंत जी चेन आहे ती आपल्याला मेंटेन करायची आहे. म्हणून हे सगळे प्रोड्यूस पासून ते ग्राहकापर्यंत, तर ही चेन आपल्याला चांगल्या पद्धतीने निर्माण केली, मग पुढे तयार झालेला माल जे काही पॅक हाऊस आहेत त्या पॅक हाऊस मध्ये पुढचं 20% काम आहे, 80% काम हे शेतात होते. उत्पादित झालेल्या मालाचं मग त्याचं क्लिनिंग ग्रीडिंग त्या पद्धतीने सॉर्टिंग करणे, आणि भाजीपाल्यामध्ये एक एक भाजीपाला इतका छोटा असतो त्याचं प्रत्येकाचं सॉर्टिंग करणं खूप अवघड आहे. म्हणून उत्पादनामध्ये जर तुम्ही ह्या किडीचा रोगाचा प्रादुर्भाव जर कमी केला आणि शेड्यूल जर तिथं मेंटेन केला तर पुढचं काम सोपं होते, आणि शेड्यूल तर शेतातच कंट्रोल होऊ शकतो, बाकी नंतर कोणी कमी करू शकणार नाही. तर अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी आता असे अप्रूव्ह पॅक हाऊस आहेत, तिथं माल येतो. बघा हे आपल्या शेतीमध्ये कोरोनाच्या आधीपासून लोक अशी काळजी घेतात. आता आपण कोरोना बघले की आपल्याला मास्क दिसतो, पण आज सगळ्या पॅक हाऊस मध्ये तुम्ही कुठल्याही जा त्याला मास्क आहे, डोक्याला कव्हर केलेलं आहे, अप्रॉन आहे, हँड ग्लोव्ह आहे, हे करूनच, कारण हे आठ घातलेले आहे आपण त्यांना, सेफ्टी सॅनिटेशन कॉन्टॅमिनेशन होऊ नये. आणि ह्या वर्करचा सुद्धा मंथली मेडिकल चेकअप होते, रेकॉर्ड बिल्डअप करावा लागतो, हे कोणाला आहे असं सर्टिफाईड पॅक हाऊसला आणि जवळपास आपले सगळे. म्हणून आपण ह्या सगळ्या माध्यमातून सुद्धा अजून बाहेरच्या देशांना आपण हमी देतो. तर ही एक चळवळ जसं आपण सुरू केलेली आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, आता कोरोनाने आपल्याला सवय लावलेली आहे चांगलं सुरक्षित हेल्दी अन्न खा, आणि म्हणून हे करण्यासाठी ह्या पद्धतीने आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे. आणि ते करतो की नाही मॉनिटरिंग करण्यासाठी पिवळ्या जॅकेट घातलेला क्वारंटाईन इन्स्पेक्टर आहे, तो येतो रॅन्डम कुठलाही बॉक्स घेतो बरोबर केलंय की नाही बघतो मॅग्निफाइंग लेन्स खाली, आणि त्याला जर वाटलं डाऊट आहे इन्फेक्टेशन तर सगळे बॉक्स करतो, नाही तर रॅन्डम चेक करून त्या पद्धतीने हे करतो. तर अशा पद्धतीचे हे सगळे पॅक हाऊस रिकॉर्डिंग कोल्ड स्टोरेज आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर आज ग्रो सेफ फूड सुरक्षित अन्न पिकवा ही मोहीम आज मोठ्या प्रमाणात आपण राबवलेली आहे. म्हणून टाटानी एक म्हणलेलं आहे, ईट युअर फूड आयज युअर मेडिसिन, अदरवाईज यू हॅव ईट टू मेडिसिन आयज युअर फूड, ही वेळ येऊ नये. आणि म्हणून सुरक्षित ग्रो सेफ फूड हेल्थ इज आरोग्य संपत्ती आहे या दृष्टिकोनातून आता आपण शेतीकडे बघणे, आपली ओळख तयार करणे, आणि बाजारात ग्राहकाला काय पाहिजे, बाजारपेठेची मागणी काय, त्याप्रमाणे आपल्या मालाची ओळख तयार केली आणि ती सुरुवात भाजीपाल्यापासून जर केली तर चांगलं फ्युचर याही पिकामध्ये वर्षभर इन्कम देणारं पीक आहे. पण त्यामध्ये सुद्धा ह्या पद्धतीने 10% जरी मार्केट आपण कॅप्चर केला तरी खूप ह्यूज इंडियन मार्केट आहे, राज्यातलं मार्केट आहे, बाहेरच्या देशातलं आहे. म्हणून ह्या अँगलने तुम्ही तयारी करा आणि ह्या पिकामध्ये असलेल्या संधीचा तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून जर पुढे आला तर निश्चितच तुमची एक ओळख तयार होईल, अधिकाऱ्यांची, शेतकऱ्याची होईल, मालाची तयार होईल, त्या भागाची ओळख होईल आणि त्या पद्धतीने एक ब्रँड तयार होईल, ते कराल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. तर एक उदाहरण इथं सांगतो, हा एक मुलगा आहे, हा इंजिनियर झालेला मुलगा आहे, नोकरी सोडून रेसिड्यू फ्री भाजीपाला उत्पादन करून विक्री करतो. त्याचं शॉप बघा बारामतीमध्ये आहे, मी गेलो होतो सर बारामतीमध्ये, भाजीपाल्याचं एसी शॉप आहे, एसी रेसिड्यू फ्री भाजीपाला विकतो. काय केलंय त्यांनी, 50 एकर शेती व्हेजनेटमध्ये रजिस्टर्ड केलेली आहे आणि तिथं रेसिड्यू फ्री चैतन्य त्याचा एक ब्रँड आहे आणि ऑर्डर घेऊन घरपोच रेसिड्यू फ्री आज बारामतीमध्ये जेवढे उद्योजक आहेत सगळे त्याचे क्लायंट आहेत आणि ज्याला पाहिजे असं इथे येऊन घेतात नाही तर घरपोच देतो. अशी एक ओळख, आता जेव्हा हिने सुरू केलं घरच्याला सांगितलं मला भाजीपाल्याचा धंदा करायचा आहे तर घरच्यानी त्याला हेच केलं की एवढं शिकून तू भाजीपाल्याचा काय धंदा करणार, ते नाही मला करायचं आहे, मला बिझनेस आहे. आणि घरच्याला बांधून त्यांनी 5 एकर आधी जमीन घेतली, मग काही ग्रुप तयार केला, ते शेतकऱ्याला सांगतो की मला असं प्रकार उत्पादन माझी गरज आहे आणि त्याप्रमाणे स्काईपद्वारे शेतकरी जोडलेले आहेत, इथं बघून तो मॉनिटरिंग करतो, आलेल्या ग्राहकाला शेती दाखवतो आम्ही कशा प्रकारे करतोय आणि इथं मालही दाखवतो आणि त्याप्रमाणे एक विश्वास आता ती चेन निर्माण केलेली आहे. म्हणजेच कुठल्याही बिझनेसमध्ये स्किल हे फार महत्वाचं आहे आणि या स्किलचा वापर
बिझनेस मधल्या अपॉर्च्युनिटीचा इनकॅश करण्यासाठी जर तुम्ही कृती केली तर एक संधी तुमच्या जवळ येऊ शकते, ते तुम्ही घेऊ शकाल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. जवळपास 4 तास सलग लेक्चर दिलेलं आहे आणि आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न सरांनी अत्यंत मनापासून केलेला आहे. मी सर्वांना विचार विनंती करतो की आपल्याला काही शंका आधी पहिल्या सुरुवातच्या लेक्चर आणि ह्या दोन्ही लेक्चरच्या अनुषंगाने काय असतील तर आपण सरांना विचाराव्या. त्यामध्ये एक शंका अशी की पहिल्यांदा जो पाहिजे एरिया जो आहे, समजा एखाद्या भागाचा जो राहिलो कोल्हापूरमध्ये बऱ्यापैकी भाषी पण आहे, पण नेमकं एका क्षेत्राच्या अजून सांगणार असेल नाही नाही कसं आहे. बरोबर, चांगला प्रश्न आहे. ह्याच्यात आपण कमीत कमी 10 गुंठे तरी पाहिजे थोडं व्यावसायिक शेती करायला, आणि जास्तीत जास्त 1 हेक्टरला 1 रजिस्ट्रेशन, जास्त असेल तर 2 रजिस्ट्रेशन दिलं जातं. 1 हेक्टरला 1 रजिस्ट्रेशन, कमीत कमी 10 गुंठे, आणि जर जास्त क्षेत्र असेल 1 हेक्टरपेक्षा जास्त 2 सर्टिफिकेट, अर्ज एकच करायचा पण 2 सर्टिफिकेट इश्यू होते. 1 हेक्टरची मर्यादा दिलेली आहे सर्टिफिकेटला. हा, आता भाजीपाल्यामध्ये असं आहे, रेसिड्यू तपासणी करण्यासाठी शेतातून पेरण्यापेक्षा तुम्ही हार्वेस्ट केलेला माल एक्सपोर्ट कन्सर्नमेंट तयार करतो ना, एखादा कन्सर्नमेंट, त्या कन्सर्नमेंट मधून 4-5 शेतकऱ्याचं मिळून एक नमुना घेतला जातो रॅन्डम, आणि तो तपासून तेवढ्या कन्सर्नमेंटला ते रिपोर्ट लागू होतो. आता हे झालं एक्सपोर्टसाठी. तर डोमेस्टिक मध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर तुमच्या फार्म मधला नमुना घेऊन आपल्या शिवाजीनगरच्या लॅबला नमुना दिला तर तिथं तुम्हाला हे 10 औषधं आहेत डोमेस्टिकसाठी, तिथपासून तुम्हाला डोमेस्टिक मार्केट FSSAI प्रमाणे नमुना पास करून रिपोर्ट दिला जातो, तो त्याचा वापर करतो. आणि ते जर एक्सपोर्ट करायचं झालं तर 183 औषधं ते तुम्हाला त्या एक्सपोर्टसाठी ते एक्सपोर्टर करतो. कारण प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक कम्युनिटी करत गेलं तर खर्च खूप वाढतो, कारण 8-9 हजार रुपये फी आहे त्या एक्सपोर्टसाठी 183 औषधांना. आपण जे सांगितलं की रजिस्ट्रेशनसाठी 10 गुंठे एक प्रकृती एक सॅम्पल आणि एक रजिस्ट्रेशन, साधारण एक्सपोर्ट केवळ एरिया करायचं म्हणलं, समजा प्रमोट करायचं म्हणलं एखाद्या भागामध्ये, तर आमच्या लोकांनी किती किमान एरियाचं टार्गेट ठेवायला पाहिजे, 5 एकर 10 एकर? नाही नाही, टार्गेट म्हणण्यापेक्षा प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रत्येक अधिकाऱ्यांनी कृषी सहाय्यक समजा घेतला तर कृषी सहाय्यकांनी त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढे भाजीपाला उत्पादक आहेत त्याचं मॅक्झिमम नोंदणी करून घेण्याचं काम करणे. आता सुपरवायझर घेतलं 3 गावं आहेत, त्यांनी एक साधारणतः 50% टार्गेट तरी ठेवलं पाहिजे, माझ्या गायडन्स खाली 50% तरी व्हायला पाहिजे. आता कृषी अधिकारी आहे त्या 10 गावं असतील तर त्यांनी 30% ठेवलं पाहिजे माझ्या कार्यक्षेत्र, असं करत गेलं तर ते काम एक्सपोर्ट रजिस्ट्रेशनचं वाढते. पण पहिल्यांदा खरं काम ह्यात कृषी सहाय्यकाचं आहे, कारण त्याच्या गावामध्ये जे असतील त्याला उद्युत करून नोंदणी ऑनलाईन नोंदणी करून घेऊन त्याची नोंदणी करणे आपल्याला घेतला जात नाही. ज्या भागामध्ये घेतला जातो त्या भागामध्ये फोकस करा फक्त, आणि तिथं जर तुम्ही जास्त क्षेत्र आणलं ह्याच्यामध्ये की मग तिथं सगळ्या गोष्टी त्याला लिंक करता येतात. बरोबर, कमीत कमी किती करता येते, पण जर ज्या भागात मेजर असेल तर तिथं केलं तर रिझल्ट मध्ये कन्वर्ट करता येते लगेच तुम्हाला. आणि ह्याला सध्या तर काही फी नाही, काही सध्या फ्री ऑफ कॉस्ट आहे. एक अक्षय पाटीलचा होता की कोणत्या अवस्थेमध्ये लागवड भाजीपाल्यामध्ये लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी अर्ज करता येतो, कारण लागवड केली पाहिजे. पण द्राक्ष घेतला तर साधारणतः ते ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये नोंदणी सुरू होते, डाळिंबाची चालू ठेवलेली आहे, आंब्याचं डिसेंबर मध्ये सुरू होते पडते. पण भाजीपाला असा आहे की वर्षभर चालू आहे. जर तुमच्या भागामध्ये लिंबू असेल तर लिंबाची सिट्रस नेट सुद्धा चालू आहे, त्याचाही नोंदणी करता येते वर्षभर चालू आहे. हा सर नमस्ते. हा नमस्कार, बोला. भाजीपाल्यासाठी गॅप सर्टिफिकेट ह्याला कालावधी किती? एकासाठी ते मिळत जात 1 वर्षासाठी, 1 वर्ष दरवर्षी रिन्यू करायचं आहे. आता तिथं काय आहे, गॅप मध्ये कसं आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचे आहेत की त्या आता इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला का परवडत नाही, ग्रुपने जर केलं की तिथं पॅकिंग ग्रेडिंग स्टोरेज इनपुट हँडलिंग हे सगळ्या गोष्टीच्या सुविधा करणे आणि त्याचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस प्रमाणे त्याचा वापर करणे. आता भाजीपाल्याचं एक जरी पीक संपला तरी पुढे तो त्या पद्धतीनेच करायचा आहे, रेकॉर्ड ठेवायचा आहे, पण त्याचं रिन्युअल हे दर वर्षाला एकदा करावं लागतं. ह्या स्मार्ट मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून आमच्या श्री महागणपती अॅग्रो प्रोड्युसर कंपनीला म्हणजे मंजूर मिळालेली आहे, तर त्या अंतर्गत आम्ही आता बेबी कॉर्न लागवड करणार आहे आमच्या परिसरामध्ये. त्या दृष्टीनं आमच्याकडे आता म्हणजे कोल्ड स्टोरेज, प्री कुलिंग, पॅक हाऊस हे सगळी सुविधा आता आम्ही म्हणजे म्हणून आता तुम्ही काय करा, तुमच्या त्या गटामार्फत जेवढे बेबी कॉर्न घेणारे शेतकरी आहेत त्याचं व्हेज नेट मध्ये रजिस्ट्रेशन करा पहिलं काम. आता रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे लागवड केलं तरच करता येते पहिली गोष्ट.
नंतर तुमचा समजा एक 50-100 शेतकरी तयार झाले, गट तयार झाला, तर ग्लोबल गॅप मध्ये तेवढ्या गटाचं फार्मचं ग्लोबल गॅप करून घेणे, ही ओळख तयार होते. मग काय होते, आता ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील, रेशीम माउंटिंग केला, इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला आले, तर ते एक्सपोर्टरला देऊ शकते, पुढे चालून तो गट एक्सपोर्ट मध्ये सुद्धा येऊ शकतो. या पद्धतीने बेस आपल्याला तयार करणं गरजेचं आहे, कारण करता येते वर्षामध्ये घेऊ शकतो आपण. म्हणून म्हटलं एकदा रजिस्ट्रेशन हो तिन्ही पिकाला लागू होते. सर आपण मराठी म्हटलं त्याप्रमाणे जे आयपीएमची जे शेड्यूल आहे ते सर्व अवेलेबल आहेत का? हो, फार्मर पोर्टल वर भी उपलब्ध आहेत. फार्मर पोर्टल वर जायचं, ते तिथं पूर्ण पॅकेज तयार आहे, तुम्ही सगळ्या स्टेजेस पासून सगळं रेडी आहे, त्या पिकाचं घ्यायचं आणि त्याचा वापर करायचा. नाही, आता काय एक्सपोर्ट मध्ये कसं आहे, क्वालिटी ठरवून दिलेली आहे. काय क्वालिटी आहे एक्सपोर्ट मध्ये? सरळ पाहिजे, एकसारखा कलर पाहिजे, युनिफॉर्मिटी पाहिजे, असं त्यात पाहिजे. त्यासाठी ते एकसारखं ज्ञान असतं तर ते येऊ शकते. कोणी कोणती वापरली तर मग ते चालणार नाही ना. म्हणून आपल्याला कोणत्या मार्केट साठी जायचं आहे त्याप्रमाणे व्हरायटी सिलेक्शन करणं गरजेचं आहे. जसं आता तुम्ही मिरची घेतली, नंदिता, ही सगळ्या गोष्टी कम्प्लाय करते. इल्डही चांगला आहे, इल्डही आलं पाहिजे, ते महत्वाचं आहे त्या सगळ्या गोष्टी. तर तसं त्या पद्धतीने तुम्ही जर आधी सुरू करण्यापूर्वी जर कृषी सहाय्यकांनी ठरवलं की माझ्या भागामध्ये भाजीपाला क्षेत्र आहे, शेतकरी आयडेंटिफाय करा, ओळख करा, कोणत्या पिकाकडे जायचं आहे, तुम्ही तुमचा एक ऍक्शन प्लॅन तयार करा. त्या ऍक्शन प्लॅन कसं एक्झिक्यूट करायचं त्या पद्धतीने त्याला गाईड करू आपण मराठी पासून ते सगळ्या गोष्टी. सर नमस्कार. नमस्कार. सर क्लस्टरच्या बाबतीत माहिती पाहिजे होती. क्लस्टर एका गावात जर नाही तयार झालं तर काय करता येईल, की शेजारच्या गावांमध्ये करून असं करता येईल काय? नाही, करता येते, पण भाजीपाल्यामध्ये कसं आहे, थोडा क्लोज क्लस्टर पाहिजे. बाकी फळ पिकामध्ये किती मोठा असला तरी चालते, कारण पेरिनियल पिक आहेत. पण भाजीपाल्यामध्ये जवळपास जरा जवळचा क्लस्टर राहील तर रिझल्ट चांगल्या प्रकारे करता येईल, तेवढं बघा. त्यात इंडिव्हिज्युअल फार्मरला क्लस्टर व्यतिरिक्त इंडिव्हिज्युअल फार्मरला करता येणार नाही का सर? इंडिव्हिज्युअल फार्मरला करता येते, पण साईजेबल क्षेत्र जरा जास्त पाहिजे. तो जर क्षेत्र जास्त करत असेल तर काय हरकत, पण एक एकर 10 गुंठे असतील तर त्यांनी काय करणार, त्याचं मार्केटिंग कुठे करणार, काहीच परवडणार नाही ना. मग ते तयार करून तो रजिस्ट्रेशन करेल, मग इथे लोकांना कुठे विकून मोकळा होईल तो. असं आहे ना, साईजेबल क्वांटिटी पाहिजे. आता मी एक्सपोर्टर आहे, मी 20 गुंठेवाल्याकडे येणार का? येणार नाही, कारण मला साईजेबल क्वांटिटी पाहिजे ना. बरोबर. हा, असं पद्धतीने माहिती घेतली वनामध्ये देखील कोणाला आम्हाला गायड साहेबांनी विचारलं की जो एक्सपोर्ट झोन आहे क्लस्टर आहे त्याला पूरक पूरक अशा पद्धतीचं काम तुमच्या रामे तिकडनं व्हावं. कोल्हापूर सांगली सातारा जी होती क्लस्टर होती जी माहिती आपल्याकडनं पण दिली. हो, मी दिली ना. हो, तर ती दोन्हीकडे दोन क्लस्टर होता, एक आपेड्याची क्लस्टर आहे आणि एक एमएसएमबीची आहे. आपेड्याचे जे क्लस्टर आहेत ना ते आपेडा मॉनिटरिंग करते. त्यासाठी त्यांनी काय केलंय, कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली कमिटी केलेली आहे, एसओ त्याचा मेंबर सेक्रेटरी आहे, त्यात सगळे स्टेक होल्डर मेंबर आहेत, आणि त्याला पूर्णतः फंडिंग आपेडा करणार आहे. हे झालं. आणि त्यासाठी त्यांनी 6 क्लस्टर आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये द्राक्ष आहे, डाळिंब आहे, आंबा आहे, केळी आहे, संत्रा आहे. आता ते झालं, ते त्यामार्फत ते चाललेलं आहे काम त्यामध्ये त्या पद्धतीने. आता पनल मंडळामार्फत जे क्लस्टर तयार केलेले आहेत त्या क्लस्टरला मॅग्नेटिक प्रोजेक्ट आणि आपलं स्मार्ट मार्फत मदत दिली जाणार आहे त्या क्लस्टरला. आणि 21 क्लस्टर आहे तसे, अजून क्लस्टर वाढवता येते. त्यांना काय ते क्लस्टर केलं तर त्या पद्धतीने वाढले. पण काय झालंय, तिथं आपण फोन केला होता आणि आमचे उद्देश कसं होतं की मेडिटर म्हणून आता इमिजिएट कसं आहे, तिथं जिल्ह्यामध्ये असेल किंवा क्लस्टरच्या एरियामध्ये आपण दोघांनी एकत्र म्हणून काय करता येईल का, या उद्देशाने मी चर्चा करत होतो. कुठल्या प्रकारचं क्लस्टर मध्ये काम प्रमोट करता येईल, कारण फील्ड लेवलला एक स्ट्रेंथ ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचे की खाली गाव लेवलला माणूस आहे. नाही नाही, एक दोन गोष्टी आहेत. एक तर भाजीपाल्याचा क्लस्टर आता ऑलरेडी पणन मंडळाच्या क्लस्टर पॉलिसीमध्ये आहे, तो क्लस्टर आपल्याला करता येतो. त्यामध्ये सब क्लस्टर करा ना तुम्ही, एक मोठा क्लस्टर करून त्यामध्ये सब क्लस्टर करायचं आणि ते सब क्लस्टर मेन क्लस्टरला अटॅच होतील सप्लायसाठी. तसंही करता येते तुम्हाला त्या अँगलने. आधी तुम्ही शेतकरी आयडेंटिफाय करून रजिस्ट्रेशन करणे
डाटाबेस तयार करणे आणि मग त्याच्या गरजेप्रमाणे काय लागते त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर क्लस्टर मध्ये तयार करणे. पण शेतकरी आयडेंटिफाय करून त्याचं ट्रेसिबिलिटी मध्ये आणल्याशिवाय पुढचं प्लॅनिंगच करणार नाही. तर मग सुरुवातीला लोकलला विकेल, काही एक्सपोर्टरला जाईल, काही हे करेल, पण पुढच्या नेक्स्टला तर तो येईल ना पुढे. आमचा विचार होता की रामेतीचा रोल काय प्ले करतात, संधी कुठल्या आहेत. रामेतीचा रोल असा आहे की त्यांच्या दृष्टिकोनातून या क्लस्टरमध्ये चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षण आयोजित करणे, एज्युकेट करणे हा त्याचा रोल आहे. रेकॉर्ड किपिंग ठेवणे हे एज्युकेशनचा भाग रामेती मार्फत केला जाईल, करता येऊ शकतो चांगल्या पद्धतीने. चांगले एक्सपर्ट बोलवून तिथं ते वेळच्या वेळी कॉर्डिनेट करणे, त्यांचे इश्यू सॉल्व्ह करणे, ते सगळे त्याला गाईड करणे, लिंक करून देणे, सगळे सगळ्या गोष्टी त्या सगळ्याचं टायअप करायचं काम रामेती प्रशिक्षणाच्या माध्यमातून करू शकते. आणि त्याला फंडिंग ही द्यायलाच तयार आहेत. आपल्याला देऊ शकते, स्मार्ट देऊ शकते, MHM आपले NHM देऊ शकते, सगळे द्यायला तयार आहे. तुमचा असा प्लॅन पाहिजे तयार किंवा हे आमच्या भागात एवढे तयार झाले, मला हे असा प्रोग्राम घ्यायचा, त्याप्रमाणे घ्या पैसे तयार. रिझल्ट ओरिएंटेड काम करायचे आता. गिरीश कुरकुरे म्हणून आहे, सांगा. समर्थ फार्म म्हणून आहे त्यांची फर्म आहे. समर्थ फार्म 25 एकर प्रॅक्टिस ऑर्गॅनिक फार्मिंगच्या अनुषंगाने परचेस आणि रजिस्ट्रेशन कुठं करू शकतात. हा आता 25 एकरचा फार्म म्हणजे आयडियल फार्म आहे, त्यामुळे त्याला प्लॅनिंग करायला काहीच अडचण येत नाही. हॅलो, त्यामुळं त्यांनी पहिलं काम करायला पाहिजे. 25 एकर सलग आहे का कसं आहे? हा सलग आहे. तर पहिल्यांदा त्या फार्मचं ग्लोबल गॅप घेणे, फार्म रजिस्ट्रेशन करणे, कोणती पिकं घेतो त्याच्यामध्ये त्याच्यावर डिपेंड आहे. पिकं कोणती घेतात ते? हॅलो, हा बोला. पल्सेस घेता. आता पल्सेस मध्ये तुम्हाला तिथं फार्म रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. पल्सेस मध्ये ऑर्गॅनिक मध्ये वळा तुम्ही. तुमचा फार्म ऑर्गॅनिक मध्ये ग्लोबल गॅप ही घ्यायची गरज नाही. ऑर्गॅनिक फार्म 25 एकरचा केला तर ऑर्गॅनिक पल्सेस मग पॅकिंग करून मार्केटिंग करून विकायला तुम्हाला वाव आहे चांगला. पल्सेस मध्ये घ्यायला तर ऑर्गॅनिक हा चांगला पर्याय आहे. त्याला जोड रेसिड्यूची. इथेही पल्सेस उत्पादन करताना लेबल क्लेम प्रमाणे औषधं करून कमीत कमी औषधं वापर करून उत्पादन काढणे आणि सेंद्रिय रेसिड्यू फ्री ब्रँड खाली विकायला तुम्हाला पल्सेस मध्ये चांगली अपॉर्च्युनिटी प्रीमियम प्राइस मिळू शकते. या दोन गोष्टीकडे वळा. तुम्हाला ग्लोबल गॅप वगैरे जायची गरज नाही पल्सेसला. आता ऑर्गॅनिक. हा हा बोला सर. आता जे माझा जो प्रॉब्लेम आहे ना, ते हे सर्टिफिकेशन करायसाठी कुठं करायचं मी? हा तर एक ऑर्गॅनिक करा, सगळ्यात चांगला पर्याय आहे तुम्हाला पल्सेस साठी. आणि टोटल ऑर्गॅनिक साठी NPOP नॅशनल प्रोग्राम ऑन ऑर्गॅनिक प्रोडक्शन अंतर्गत 25 एजन्सी आहेत ऑर्गॅनिक सर्टिफिकेट करणाऱ्या. ती मी ग्रुपवर यादी टाकतो. त्यातले कोणाकडे तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला त्या फार्मचं सर्टिफिकेशन कडे पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. पहिले 2 वर्ष तुम्हाला PGS खाली लोकलला विकायला, आता ती कळलं. आणि तिसऱ्या वर्षी सर्टिफाईड झालं की तुमचा ब्रँड झाला, म्हणजे तुमचे ऑर्गॅनिक सर्टिफाईड हे त्या तुमच्या याच्यासाठी सगळ्यात चांगला सोल्युशन आहे. आणि मग ते तेवढी विकायला काहीच वेळ लागणार नाही तुम्हाला, एकदा नाव ब्रँड झालं की. ठीक आहे, ठीक आहे सर. ओके ओके, थँक्यू सर. नमस्ते. हा नमस्कार. आमचा आता PGS एक सर्टिफाईड असणारा ग्रुप आहे. बर. तर आता थर्ड पार्टीचं जर समजा तुम्ही NPOP वगैरे म्हणताय, तर त्यांचं रजिस्ट्रेशन घेण्यासाठी आता मग काय म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये होतंय का आणि कमीत कमी कालावधी मध्ये तसं होतंय का त्यांच्याकडे? होतंय. आता याच्यात कसं आहे, बऱ्याच वेळेस तुम्ही PGS मध्ये 2 वर्ष केलंय म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज आहे कम्प्लायन्स. 3 वर्ष पूर्ण झालेले. हा मग आता तुम्हाला डायरेक्ट जसं आता डिग्री घ्यायची आहे आता ना, आता डिग्री घ्यायची आहे. आता तुम्ही इंटरमिडिएट सगळं झाले, पास झाले, एक्सलंट आहे, आता डिग्री घ्यायची आहे. तर त्याला ऑर्गॅनिक साठी एजन्सीला त्यांच्या ज्या चेकलिस्ट प्रमाणे सगळं कम्प्लायन्स रिपोर्ट द्यायचा, ऑडिट करतील, सर्टिफिकेट देतील तुम्हाला, कम्प्लायन्स करायचं आहे. 3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला आता परत 3 वर्षाची वाट पाहायची गरज नाही. आता तुम्हाला आता त्याच्या ज्या ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन साठी जे कम्प्लायन्स आहे ना त्यांचं चार्ट मेजर मायनर मस्ट, त्या कम्प्लायन्सचं तुम्ही जर कम्प्लायन्स करून त्याला रिपोर्ट सादर केला, ते ऑडिट करणार तुमच्या फार्मचं. ऑडिट मध्ये जर तुम्ही कम्प्लायन्स केलं ते रिकमेंड करणार सर्टिफिकेशनला, कारण तुमचं 2-3 वर्ष झालेलं आहे ना, तुम्हाला 3 वर्ष थांबायची गरज नाही. आता फायनल एक्झामच द्यायचे तुम्हाला. आता यामध्ये आम्ही सर नवीन शेतकरी पुन्हा सहभागी करून घ्यायचे म्हणलं तर ते शक्य होतंय का?
नाही नाही ते नवीन नाही जे तीन कारण कसं आहे इयर आहे याला याला ऑर्गॅनिकला तीन वर्षाचं लॉकिंग आहे आता ते हे जर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही आता दहावी झाल्यानंतर त्याला तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर करता फायनल परीक्षा कसं देता येईल त्याला देतो नाही ना करावंच लागेल हा चालेल आणि काही अडचणी असतील तर आता ग्रुप केलाय त्या ग्रुपवर जर टाकला तर तुम्हाला मी भरपूर माहिती शेअर करत जाईल इंटरॅक्ट करा आणि तुमच्या ज्या डोक्यात आयडिया आहेत त्या कृतीत करण्यासाठी मी गाईड करेन. मित्र गेले तीन दिवसापासून आपण विषमुक्त शेती पॅकेजिंग प्रॅक्टिसेस ऑफ फॉर युटिलिटी व्हेजिटेबल प्रोडक्शन आणि एक्सपोर्ट या अनुषंगाने आपण तीन दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं. तिसरा दिवस त्या तीन दिवसाचं खर्च माननीय हंडीसाहेबांनी आज निर्माण केला होता मला म्हणायला करतो. एक तर आपला दृष्टिकोन हे जे प्रशिक्षण झालं त्या प्रशिक्षणामधून आपल्याला पहिली दृष्टी काय झाली पाहिजे की भाजीपाला हा फक्त भाजीपाला नाही तो आरोग्याला सुसह्य आहे का किंवा योग्य आहे का त्यातून पहिली दृष्टिकोन तिने जे सांगितलं की भारताचं पीपीएमची जी रेसोल्यूट लिमिट जी आहे आता सध्या ती आहे आणि किती पाहिजे आणि किती आहे ती वास्तव भयान वास्तव जर बघितलं तर आपल्याला फार विशेषतः ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रॅज्युएट म्हणून कृषी विभागातले सर्व अधिकारी कर्मचारी किंवा कंपनीचे प्रतिनिधी म्हणून आपली फार मोठी जबाबदारी आहे. त्याचं कारण असं की शेतकरी हा बहुतांश लोक शेतकरी डायट असं मला सांगितलं सरांनी सांगितलं की एकूण पेस्ट मॅनेजमेंटमधला 10-20% भाग हा केमिकलचा भाग असतो आणि 90% भाग 80-90% भाग हा आयटमचा असतो. पण आज डायट लोक शेवटचा पर्याय निवडतात आणि तुम्ही फक्त प्रॉफिट ओरिएंटेड असल्यामुळे आणि कृषी सेवा केंद्राच्या सल्ल्यानं चालत असल्यामुळं की भविष्यातलं नुसतं भाजीपाला पुरतं मर्यादित नाही तर आरोग्याचा धोकादायक फार मोठी घंटा वाजणार वाजत आहे. ती जर आपण आता वेळेत जर ऐकली नाही आणि त्यामुळे जर आपण शांतपण लोकांना शिकू शिकलो नाही जसं लेबर क्लेम असतील आयटमचे भाजीचे वादे असतील त्यावरती आपण सरांच्या मतीनं काही जेवढ्या आमची पिकं आहेत भाजीपाला असेल किंवा काही पालदा प्रमुख पिकं आहेत त्या अनुषंगाने आपण रेडी